सो काल आपण बघितलं होतं बघा की ओवरऑल PSIR सिलॅबस बुक लिस्ट है ना, त्याचं इतर GS-मध्ये जे काही सिलॅबस ओवरलॅप होतं आहे ते सिलॅबस प्रश्न जे आहेत वेगवेगळ्या पेपरमध्ये, मग ते तुम्हाला सगळ्या दूर दिसतात, GS-1 GS-2 GS-3 आणि GS-4. ओके, सो याचं बेनिफिट जे आहे तर ते तुम्हाला त्याच्यातून लक्षात येतं. सो टुडे ऑनवर्ड्स वी विल डिस्कस प्रिवियस इयर पेपर्स. आता याचे प्रश्न कसे विचारले जातात किंवा ओव्हरऑल PSIR-चा पेपर कसा असतो. सो 2023 लास्ट इयरचा हा पेपर आहे बघा. आता 24 जो पेपर येईल तो परीक्षा झाल्यानंतर आपण डिस्कस करू. बट हा 2023 पेपर आहे. आता ऑप्शनलबद्दल काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवा की ऑप्शनलचा जो पेपर असतो त्या पेपरचं बेसिक कसं आहे. ओके, GS आणि ऑप्शनलच्या पेपरमधले इन्स्ट्रक्शन जे आहेत ते प्रॉपर समजून घेणं गरजेचं आहे बघा. ओके, ऑप्शनलमध्ये कसं असतं की फर्स्ट अँड फिफ्थ, ओके, हे दोन प्रश्न तुम्हाला कंपल्सरी असतात बघा. ओके, पहिला आणि पाचवा प्रश्न कंपल्सरी आहे आपल्याला. फॉर एक्झाम्पल वन अँड फाईव्ह. ओके, आता पेपर जो असणार आहे तो इंग्लिश आणि हिंदीमध्ये असेल. दॅट्स वाय इन्स्ट्रक्शन बघा, वरती हिंदीमध्ये आहे खाली इंग्लिशमध्ये आहे. म्हणजे काल मला आपल्या एका स्टुडंटनी मॅसेज केला होता की मराठीमधून मला पेपर मिळू शकतो का. सो मूळ मुद्दा असा आहे की इन केस ऑफ UPSC तुम्हाला जो पेपर असणार आहे तो हिंदी आणि इंग्लिश असणार आहे. हां, आपण मराठीमधून लिहू शकतो. इन केस ऑफ MPSC हीच भाषा तुम्हाला उद्या काय येणार आहे, मराठी आणि इंग्लिश असा पेपर तुम्हाला मिळेल. ओके, सो ती एक बाब लक्षात ठेवा. ओके, सो दोज हू आर प्रिपेरिंग फॉर UPSC तर त्यांना ती सवय असणं अपेक्षित आहे. जे राज्यसेवेसाठी प्रिपेअर करतील तर ऑब्व्हियसली इथंही पेपर त्यांना मराठीमध्ये मिळणार आहे, मराठी इंग्लिश, तो काही इश्यू नाही आहे. पहिला पाचवा प्रश्न कंपल्सरी आहे बघा. त्याच्यानंतर जे दोन सेक्शन असतात त्या दोन सेक्शनमध्ये काय आहे ना की तुम्हाला 8 प्रश्न दिलेले आहेत दोन सेक्शनमध्ये, हिंदी इंग्लिशमध्ये. 5 प्रश्न तुम्हाला टोटली लिहायचे आहेत बघा. टोटल प्रश्न किती आहेत? 8. Section A 4, Section B 4. 8 प्रश्न आहेत, 8 पैकी लिहायचे किती? 5 लिहायचे आहेत आपल्याला. तिच्यातले दोन कंपल्सरी आहे, पहिला आणि पाचवा. म्हणजे याच्यातलं जर गणित बघितलं तुम्ही, Section A मध्ये 1, 2, 3 and 4, Section B मध्ये 5, 6, 7 and 8. आता हे तर कंपल्सरी आहे, लिहायचेच आहे दोन प्रश्न आपल्याला, पहिला आणि पाचवा. ओके, याच्यात काही मुभा नाही. बट आता इथं 3 प्रश्न आहेत, हे इकडं 3 प्रश्न आहे बघा, 2, 3, 4, 6, 7, 8. याच्यात गणित असं असतं, 2S 2 1 रेशो तुम्हाला मेंटेन करायचा आहे. म्हणजे आयदर इथले 2 लिहा, इथला 1 लिहा, किंवा इथले 2 लिहा, इथला 1 लिहा. आलं लक्षात? म्हणजे 2, 3, 4. आता याच्यामध्ये काय करू शकतो, दोन पॉसिबिलिटीज आहेत. दोन पॉसिबिलिटीज अशा आहेत की आयदर आपण इथले 2 प्रश्न लिहिले आणि इकडच्या 3 पैकी 1 प्रश्न सॉल्व्ह केला. ओके, किंवा दुसरी पॉसिबिलिटी अशी आहे, इथला 1 प्रश्न सॉल्व्ह केला आणि इकडचे 2 प्रश्न सॉल्व्ह. क्लिअर? आता याच्या स्ट्रॅटेजीज कशा असतील आपल्या येत्या काळामध्ये ते आपण डिस्कस करू की तुम्ही कशा पद्धतीने गोष्टी ज्या आहेत तर त्या डील कराल येत्या काळामध्ये, तर ते आपण बघू येत्या काळामध्ये. जसं आपण गोष्टी आधी सिलॅबस प्रॉपरली आपण डील करू, नंतर तुम्ही फोकस कुठं ठेवला पाहिजे, कशा पद्धतीने पेपर अटेम्प्ट केला पाहिजे त्याची गणितं आपण बघू. ओके, सो हे लक्षात आलं प्रत्येकाला? याचा अर्थ असा आहे की तुम्हाला इथं ऑप्शन्स आहेत. GS-मध्ये असं नसतं बघा, GS-मध्ये तुम्हाला सगळे प्रश्न कंपल्सरी अटेम्प्ट करायचे आहेत. पण इन केस ऑफ ऑप्शनल, ऑप्शनलमध्ये तुम्हाला तिथं पर्याय आहेत की चला आपल्याला चॉईस दिलेली आहे त्यांनी, 3 पैकी आयदर 2 लिहा, 3 पैकी 1 लिहा, असा ऑप्शन तुम्हाला आहे. पण 2 प्रश्न पहिला आणि पाचवा कंपल्सरी आहे. सो आता हा जो पेपर आहे बघा, ह्या पेपरमधला पहिला प्रश्न हा आहे, हा तुम्हाला कंपल्सरी प्रश्न आहे. याच्यामध्ये काही कुठलीही मुभा आपल्याला नाही, हा प्रश्न लिहायचाच लिहायचा आहे. ओके, आता बघा याच्यामध्ये जे आहे 150 शब्दांमध्ये तुम्हाला लिहायचं आहे बघा. 5 प्रश्न इथं आहे, प्रत्येक याच्यावर 150 शब्दांमध्ये तुम्हाला एक नोट तयार करायची आहे. ओके, ह्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत पॉल सायन्समधल्या, ह्या कन्सेप्टवर तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. हा प्रश्न तुमचा काय आहे, कंपल्सरी आहे बघा. याच्यामध्ये तुम्हाला कसली मुभा नाही, 5 चे 5 लिहायचे. आता सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे, आपण ज्यावेळेस प्रिपेअर करू तर आपलं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र असणार आहे की आपल्याला पेपर कम्प्लीट लिहायचा आहे तिथं जाऊन. ओके, आपल्याला पेपर जो आहे सोडून यायचा नाही.
कारण याचं गणित सिंपल असं असतं की तुमचं जर बघा, आता याच्यामध्ये टेक्निकल काही इशू असतात, तुमचा स्पीड कमी आहे समजा लिहिण्याचा, किंवा तुमच्याकडे एखाद्या विषयाचं कॉन्टेंट थोडं कमी असेल एखाद्या टॉपिकबद्दलचं, आपण त्याच्यावर काम करू. वर्षभर जेव्हा तुम्ही काम करता तर सिम्पली जर स्पीड कमी असेल तर आपण थोडं कमी कमी त्याच्यामध्ये लिहिणार, बरोबर. हळूहळू स्पीड पण वाढतो, तुम्ही जेवढं कंटिन्युअस रायटिंग केलं ना तर तुमचा स्पीडही वाढतो. पण जर तुम्ही असं इमॅजिन करा की तुम्ही दोन प्रश्न सोडून दिलेत, 20 मार्काचे 2 प्रश्न राहिलेत, 1 15चा 1 20चा राहिला, म्हणजे असं 30 35 40 मार्काचं जर सुटलं आपलं तर ते आपल्याला बिलकुल परवडत नाही. आयदर तुम्ही त्याला छोटं छोटं शॉर्टमध्ये जरी लिहिलं तर तिथं 3 4 3 4 मार्क जर आले तर तुमचं गणित बदलतं. त्यामुळे हे प्रत्येक पेपरसाठी डोक्यात एकदम बांधून ठेवायचं आहे की आपल्याला पेपर कम्प्लीटच करायचा आहे, ओके. आणि त्याच्याकरता जर प्रॅक्टिस प्रॉपर असली, तुम्ही इथं दिलेल्या टास्क सगळ्या प्रॉपरली डील केल्या तर तो प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. पण आपल्याला पेपर कम्प्लीट करायचा. आता हा पहिला जो प्रश्न आहे बघा, हा तुम्हाला कंपल्सरी आहे, बरोबर. आता याच्यानंतर जे आहे नेक्स्ट वन, 5वा प्रश्न जो आहे याच्यामध्ये, तो पण आपल्यासाठी कंपल्सरी आहे. बघा हा प्रश्न, बघा सेक्शन बी, सेक्शन ए ची सुरुवात पहिला, सेक्शन बी ची सुरुवात 5वा, हे दोन्ही प्रश्न जे आहेत तर ते आपल्यासाठी कसे आहेत, कंपल्सरी आहेत, बघा. ओके, आता तसं बघायला गेलं तर हा जो दुसरा पार्ट आहे सेक्शन बी, हा एकदम इझी गोमध्ये डील होतो. त्याचं रिझन असं आहे की हे तुम्ही प्रिलिम्ससाठी पण वाचता, GS2 मध्ये पण वाचता आणि इकडं पण वाचता, तर त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी असं करू शकतात की इथले 2 प्रश्न लिहून वरचा 1 प्रश्न त्यांनी अटेम्प्ट केला. पण हे डिपेंड करतं की तुमचा अभ्यास कसा आहे, तर वरचाही तुम्ही जर प्रॉपरली प्रिपेअर केला तिथूनही तुम्हाला प्रॉपरली लिहिता येतं, त्याच्यात एवढा काही इश्यू नाही आहे. सो हा पण प्रश्न आपला कसा आहे, कंपल्सरी. आणि याच्यातला जर यांचा पॅटर्न बघितला तर हा एकदम टिपिकल आहे, यांनी याच्यामध्ये तुम्हाला परत कन्सेप्ट दिलेल्या आहेत, त्या कन्सेप्टवर तुम्हाला लिहायचं आहे किंवा टिप्पणी लिहिणं जे आहे, नोट तयार करणं, बरं. हा असा प्रश्न आपण ह्या टाईपचा प्रश्न शाळेमध्ये कॉलेजमध्ये पण डील केलेला आहे, ओके. नोट लिहा, ओके. सो तिच्यामध्ये 150 शब्दांमध्ये लिहायचं आहे, 10 मार्क्स इच हे डील करतं बघा, म्हणजे हा 50 मार्क्स आणि तो वरचा 50 मार्क्स, 100 मार्क्स कसे आहेत आपले कंपल्सरीचे आहेत बघा, बाकी 150 तुम्हाला मुभा असते. सो आपण आता एक एक करून हे प्रश्न जे आहेत ते डिस्कस करूयात, ओके. आता इथं बघा, हे जरी दिसताना 8 दिसले तरी एका प्रश्नामध्ये 3 तुकडे आहेत, प्रत्येक प्रश्न 50 मार्काचा असतो, म्हणजे वरती किती मार्काला आहे, इथं जे आहे बघा 20 मार्क 15 मार्क 15 मार्क, 20 आणि 30 50, ओके. सो तुम्हाला 5 प्रश्न लिहायचे, ईच कॅरीज 50 मार्क्स, टोटल झाले 250 मार्क्स, ओके. पेपर 1 250, पेपर 2 250, 500 मार्काचा ऑप्शनल आहे आपला, ओके. आता आपण एक एक करून सगळे प्रश्न जे आहेत ते प्रॉपरली डील करूयात बघा. सगळ्यात बेसिक एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रश्न नीट वाचणं हे बेसिक आहे, ओके. सिव्हिल सर्व्हिसमध्ये पेपर आल्यानंतर जे आहे प्रश्न जो आहे तो तुम्ही प्रॉपरली रीड केला पाहिजे, ओके. सगळ्यात बेसिक ते आहे बघा. आता याच्यामध्ये काही कन्सेप्ट तुम्हाला विचारलेले आहेत, या कन्सेप्ट जर तुम्ही बघितला तर पहिली कन्सेप्ट आहे नॉर्मॅटिव्ह अप्रोच इन पॉलिटिकल सायन्स. नॉर्मॅटिव्ह इथिक्स नावाची गोष्ट आपण शिकलो होतो, जर तुम्हाला आठवत असेल तुमच्यापैकी कुणाला जे आहे नॉर्मॅटिव्ह इथिक्स जे आहे बघा ते आपण शिकलेलो आहे. नॉर्मॅटिव्ह अप्रोच इन अ पॉलिटिकल सायन्स असा हा कन्सेप्ट आहे, बरोबर. आता मी तुम्हाला जस्ट ओव्हरव्ह्यू देत जाईल या पेपरचा, पण आपण जेव्हा सिलेबस करणार आहे तर तेव्हा ईच अँड एव्हरीथिंग आपण इन डिटेल बघणार आहोत, ओके. सो हे लक्षात ठेवा. आता हे कदाचित काही गोष्टी तुम्हाला ज्या आहे जे खूपच नवीन आहेत त्यांच्यासाठी नवीन कन्सेप्ट तुम्हाला दिसतील, पण हे जेव्हा आपण शिकतो त्यावेळेस काही प्रॉब्लेम आपल्याला येत नाही, ओके. सो आता नॉर्मॅटिव्ह अप्रोच इन अ पॉलिटिकल सायन्स जे आहे की नॉर्मॅटिव्ह कसं असतं ना, याला फिलॉसॉफिकल और इथिकल थिअरी असं पण म्हटलं जातं. इथिक्समध्ये ही कन्सेप्ट आपण बघितलेली आहे. सो याला काय म्हटलं जातं, याला फिलॉसॉफिकल किंवा इथिकल पण म्हटलं जातं, म्हणजे तत्वज्ञानात किंवा नीतीशास्त्र जे आहे त्याचे सिद्धांत जे आहे बघा, ओके. सो तत्वज्ञान और नीतीशास्त्र अशा दोन्ही गोष्टी ज्या आहेत तुम्हाला इथं ज्या आहे बघा, फिलॉसॉफिकल ॲज वेल ॲज इथिकल थिअरी असं याला म्हटलं जातं. याच्यामध्ये काय गोष्टी असतात ना, की जे काही बिलीफ्स आहेत आपले, बिलीफ्स म्हणजे आपल्या धारणा, ओके. आता बिलीफ ही गोष्ट जी आहे किंवा धारणा, वेगवेगळ्या धारणा असतात बघा, ओके. आता पाऊस पडतो आहे बाहेर, पण असा पण रिजन आहे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जिथं पाऊस नाही आहे अजून, तर पाऊस पडण्यासाठी आमच्याकडे एक धारणा अशी आहे
की एक मुलगा असतो, मुलगा मुलाला आणलं जातं, त्याच्यावर जे आहे कडुनिंब जे असतं ना, त्याचा पाल्याची टोपी करून त्याच्या डोक्यावर ठेवतात, वरती एक बेडूक लावतात त्याला, आणि तो प्रत्येक घरासमोर जाऊन जे आहे धोंडी धोंडी पावणी दे असं म्हणतो, आणि त्याच्यावर त्या घरातली महिला पाणी टाकते की पाऊस पडला पाहिजे नाही, असं जर केलं तर पाऊस पडतो अशी एक धारणा आहे, आणि त्याच्याबरोबर धान्य पण जे आहे दान दिलं जातं. सो ह्या ज्या धारणा असतात वेगवेगळ्या, लॉजिक जे आहे त्याचा विचार याच्यामध्ये आहे. म्हणजे हे काय ना की धारणा काय असते त्याचं एक्झाम्पल आहे. ओव्हरऑल तुम्ही जर बघितलं तर यामध्ये एकतर जगातले जे काही इव्हेंट्स आहेत ते लॉजिक, पर्पज, एंड याच्याने बघितले जातात. म्हणजे लॉजिकल गोष्टी ज्या आहेत त्याचा विचार करणं जे आहे इथं अपेक्षित आहे. बघा पॉलिटिकल सायन्स म्हणजे ओव्हरऑल जे काही आपण पॉल सायन्स बघणार आहे त्याच्यामध्ये लॉजिकचा वापर करून गोष्टी डील करणं ते इथं अपेक्षित असतं. बघा म्हणजे आता याच्यामध्ये कसे प्रश्न असतात की बेसिक काही प्रश्न नॉर्मेटिव्ह पॉलिटिक्समध्ये विचारले जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल की आपल्या ज्या पॉलिटिकल इन्स्टिट्यूट आहेत तर त्याचा एंड काय असणार आहे, म्हणजे राजकीय संस्था त्याचा शेवट कसा असेल, किंवा याच्यामध्ये काही गोष्टी असतात बघा की आयडियल मॉडेल्स कसे असतील, बघा आदर्श जे आहे ते कसं असलं पाहिजे, किंवा एकंदर जे आहे की तुम्हाला सोसायटीला रूल करण्यासाठी कशा पद्धतीचे नियम असले पाहिजे वगैरे वगैरे प्रश्न विचारले जातात, आणि त्याच्यातून एक जे आहे चित्र समोर केलं जातं. आता याच्यामध्ये कसं आहे ना की मॉरल कन्सर्न याच्यामध्ये महत्त्वाचं आहे, नैतिकता. ओके, म्हणजे तुम्ही जे काही नियम बनवाल, तुम्ही जी काही व्यवस्था बनवाल तर ती नैतिकता तिच्यामध्ये महत्त्वाची असणार आहे, असा तो कन्सर्न आहे बघा. सो ती एक बाब याच्यामध्ये येते. आता याच्या पलीकडं जे आहे मग आता तुम्हाला 150 वर्ड्समध्ये डील करायचं. आता तिच्यामध्ये पण मी सजेस्ट करेल की 125 to 130 वर्ड्समध्येच तुम्ही लिहिणं अपेक्षित असतं, कारण पेपर कम्प्लीट करायचा आपल्याला. सो आपल्याला ज्यावेळेस असं दिसतं आहे की चला याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत, ह्या सगळ्या नोट आपण ज्या आहे तर त्या तयार करणं अपेक्षित असतं. बघा शिकत असताना चला काय काय PYQs विचारलेले आहे त्याची आपली स्वतःची एक 150 शब्दाची नोट तयार पाहिजे. म्हणजे तिच्यातल्या 2-4 ओळी है ना, थोड़ा डेटा मिस जरी झाला तिथं तरी प्रॉपरली आपलं उत्तर 125-30 वर्ड्समध्ये डील होतं. आता याच्यामध्ये पण लिहिताना टू द पॉइंट लिहिणं अपेक्षित आहे, डायरेक्टली स्पष्ट आहे त्याच्यामध्ये नॉर्मेटिव्ह अप्रोच काय असतो, त्याच्यात कुणी काय म्हटलं आहे वगैरे वगैरे. देन मल्टीकल्चरल प्रस्पेक्टिव्ह ऑन राईट्स जे आहे बघा, आता नावातच आहे बघा मल्टीकल्चरल, बहुसांस्कृतिक. आपला जो समाज आहे बघा त्या समाजामध्ये असे बरेचसे लोक आहेत की जे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळं कल्चर जे आहे तर ते डील करतात. आपल्या सगळ्यांचं कल्चर सेम आहे का बरं? काही लोकांना पुण्यात आल्यानंतर मेसवरचं जेवण ॲज सच खूप काही प्रॉपरली जात नाही बघा, का बरं असं? कारण आपल्याकडं जेवण बनवण्याची जी पद्धत आहे ती वेगळी असते, इथली पद्धत वेगळी असते, है ना. ओव्हरऑल अशा कितीतरी गोष्टी असतात की कल्चरल याच्यामध्ये त्या सहजासहज ॲक्सेप्ट होत नाही, किंवा एखाद्या विशिष्ट रिजनमध्ये सुद्धा वेगवेगळे गट असू शकतात की ज्यांची सांस्कृतिकता वेगवेगळी असू शकते, त्याची चर्चा याच्यामध्ये होणं गरजेचं आहे. मल्टीकल्चरल परस्पेक्टिव्ह ऑन राईट्स जे आहे बघा, अधिकार जे आहे तर त्याच्या बाबतीमध्ये. आता समाजामध्ये असे कितीतरी घटक तुम्हाला सापडतील बघा, किंवा ग्रुप राईट वर्सेस इंडिव्हिज्युअल राईट, एखाद्या इंडिव्हिज्युअलचे राईट्स काय आहेत, म्हणजे एखाद्याचे व्यक्तिगत काय अधिकार आहेत, आणि एखाद्या गटाचे काय अधिकार आहे, म्हणजे तुम्ही एकत्र येऊन एखादी गोष्ट करणं आणि एकट्याने एखादी गोष्ट करणं. सो असे एक्झाम्पल्स तुम्हाला याच्यामध्ये बघता येतात. किंवा ओव्हरऑल कल्चरल ऑटोनॉमी नावाची एक गोष्ट असते बघा. आता कल्चरल ऑटोनॉमी बऱ्याचदा असे काही स्टेटमेंट समोर येतात, मधल्या काळामध्ये एक स्टेटमेंट व्हायरल झालं, है ना, समाजातले एक है ना सांस्कृतिक क्षेत्रातली व्यक्ती आहे आणि पॉडकास्ट आजकाल फेमस झालेलं आहे ना, पॉडकास्टमध्ये जे आहे त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की है ना असे असे उत्सव जे आहेत की गणपती उत्सव जे आहे त्याचं जे स्वरूप आहे ते बघता मग सार्वजनिक गणपती उत्सव जे आहे तर ते बंद करायला पाहिजेत. आता त्याचा सगळा कॉन्टेक्स्ट जर आपण लक्षात घेतला तर मग ते बदलतं स्वरूप जे आहे त्याच्यावर बरेच लोक आक्षेप घेऊ शकतात. मूळ जे आहे की सांस्कृतिक गणेश उत्सव जे आहे मग ते बंद करणं अपेक्षित आहे का, किंवा त्याचं स्वरूप जे आहे ते तपासणं अपेक्षित आहे का, याच्यावर डिबेट्स होऊ शकतात. एखाद्या गटाचं कल्चरल काय आहे किंवा कल्चरल ऑटोनॉमी जे आहे की आम्ही आमची सांस्कृतिकता जपण्यासाठी या गोष्टी करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल जलीकट्टू तुम्ही बघितला असेल बघा, बैल है ना, जलीकट्टू माहिती आहे प्रत्येकाला, असा बैल असतो, तो बैल सोडला जातो आणि तो बैल पकडतात बघा, त्या बैलाच्या शिंगाला जे आहे बक्षीस असतं. जलीकट्टू सर्च करा, ज्या गोष्टी तुम्हाला माहीत नाही त्या साईडला लिहून घ्यायच्या आणि तुम्ही सर्च करू शकता. सांस्कृतिकतेचा भाग संगम लिटरेचरपासून मग जे आहे जलीकट्टू जे आहे बघा, जलीकट्टू तुम्ही बघा, जलीकट्टू तुम्हाला बघता येईल.
मग इथं बेसिकली कसं असतं की कल्चरल ऑटोनॉमी जे आहे की आमचे अंतर्गत जे काही अफेअर्स आहेत तिच्यामध्ये कुणी दुसऱ्याने जे आहे इंटरफेअर करता कामा नये असा एक मुद्दा असतो बघा. ओके, आमचे जे बेसिक हे आहेत तिच्यामध्ये कुणी दुसऱ्यांनी इंटरफेअर करता कामा नये. म्हणजे आता साधी सरळ गोष्ट आहे बघा, राईट्सचा ज्यावेळेस विचार येतो की ज्यावेळेस आपण फ्रीडमचा विचार करतो, मग आपल्या फ्रीडममध्ये दुसऱ्यांनी येणं हे आपल्याला अपेक्षित आहे का? नाही. आपल्याला कुणीतरी जे आहे रोकटोक लावणं जे आहे अपेक्षित आहे का? नाही. असा तो कन्सर्न आहे. त्याच्यामुळे जे आहे की कल्चरल ऑटोनॉमी ऑर सेल्फ डिटर्मिनेशन हिच्यामध्ये तुम्हाला बघता येतं. मग आता हिच्यामध्ये मल्टी कल्चरल पर्स्पेक्टिव्ह जे आहे राईट्सचे ते आपण वेगवेगळ्या अँगलने जे आहे तर ते डील करत जातो. तुम्हाला हे सगळं प्रॉपरली जे आहे शिकवलं जाईल, किंवा आता तुम्ही स्वतः पण याच्यावर तो शब्द जर प्रॉपरली समोर घेतला तर त्याच्यावरून तुम्ही गोष्टी डील करू शकता. बघा आता ओव्हरऑल जे असतं ना की कल्चरल राईट्स आणि ह्युमन राईट्स हा पण एक डिबेट याच्यामध्ये आपण बघणं गरजेचं आहे. आता कल्चरल राईट्स वर्सेस ह्युमन राईट्स जे आहेत, मग आता काही ट्रायबल्स असे आहेत की ज्या ट्रायबल्समध्ये बळी देण्याची प्रथा होती. बघा इंग्रजांच्या बाबतीमध्ये ते इशू झालेलं आहे, ते इंग्रजांनी आक्षेप घेतलेला आहे, मग त्याच्यातून ट्रायबल रिवोल्ट्स आणि त्या गोष्टी आपण बघतो हिस्ट्रीमध्ये. सो अशा काही ट्राईब्स आहे की त्या ट्राईब्समध्ये जे आहे जीव जे आहे बळी देणं जे आहे अशी प्रथा आहे. मग आता कल्चरल आस्पेक्टमध्ये बळी देणं ॲक्सेप्टेबल आहे त्यांना, पण एखाद्याचा बळी देणं म्हणजे काय? त्याचा जीव घेणं. मग ह्युमन राईट्समध्ये ही गोष्ट बसणार आहे. किंवा तुम्ही वेगवेगळे प्रोग्राम जर बघितले असतील, काही लोक जे आहेत काट्यांवरून चालतात, काही लोक जे आहेत निखाऱ्यांवरून चालतात, किंवा वेगवेगळ्या पद्धतीने कल्चरल आस्पेक्ट जे आहेत है ना, किंवा याचं एक दुसरं एक्झाम्पल जे आहे बघा जगाच्या ह्याच्यामध्ये मधल्या काळात ते खूप न्यूजमध्ये होतं, फिमेल जेनायटल म्युट्युलेशन जे आहे त्याचा रेफरन्स इथं येऊ शकतो. कल्चरल वर्सेस जे आहे ह्युमन राईट्स असे तुम्हाला कितीतरी गोष्टी ज्या आहेत तर त्या मिळू शकतात बघा. ओके, त्याच्यानंतर आपला जो तिसरा आस्पेक्ट याच्यामध्ये आहे तो म्हणजे स्टेट ऑफ नेचर वर्सेस स्टेट ऑफ वॉर हॉब्स. आता काल आपण सिलॅबसमध्ये बरेचसे जे आहे फिलॉसॉफर्स त्यांची नावं बघितली होती की जे आपल्याला शिकायचे आहेत. सो स्टेट ऑफ नेचर ॲज अ स्टेट ऑफ वॉर. आता हॉब्स जो आहे त्यांनी अशी संकल्पना मांडलेली आहे की स्टेट ऑफ नेचर एखाद्या राष्ट्राचं राज्याची संकल्पना किंवा स्ट्रक्चर कसं पाहिजे, तर तिथं कुठली कॉमन अशी जी आहे शक्ती नको की जी तुम्हाला ऑर्गनाईज करते, रूल्स रेग्युलेशन. जसं आपल्याकडे आहे बघा, आता आपल्याकडे आपली संसद आहे, बरोबर? आपली संसद आहे जी संसद कायदे बनवते आणि त्याच्यामध्ये एक व्यवस्था निर्माण करते, त्याच्यासाठी एक ब्युरोक्रसी आहे ज्याचा भाग तुम्ही येत्या काळात बनाल. तुमचं काम आहे की ते इम्प्लिमेंट करायचे रूल्स रेग्युलेशन तुम्हाला. तिच्यातून काय होतं की तिच्यातून ती व्यवस्था उभी राहते. आता इथं सिम्पली जे आहे स्टेट ऑफ नेचर जे आहे हॉब्सला जे अपेक्षित आहे तिच्यामध्ये हॉब्स काय सांगतो की हे कसं असलं पाहिजे की अशी कुठली कॉमन सिस्टीम आम्हाला नको, प्रत्येक व्यक्तीच्या हातात पावर असली पाहिजे इंडिव्हिज्युअल लेवलला, असं काही एक कॉमन स्ट्रक्चर आम्हाला नको. म्हणजे इमॅजिन करा की तुमच्या घरामध्ये जे आहे की आपल्या घरामध्ये हेड ऑफ फॅमिली एक असतं बघा, कुणीतरी आई असेल, वडील असतील, आजी असेल, आजोबा असतील, की जे निर्णय घेतात. जॉईंट फॅमिली असतील, मोठे काका असतील वगैरे वगैरे, डिपेंड. आता इमॅजिन करा की एक व्यक्ती निर्णय घेणारी आहे, तिथं जे आहे की प्रत्येकाला स्वतःचं निर्णय स्वातंत्र्य देऊन टाकलं, काय होईल बरं? आता ही एक हायपोथेटिकल सिच्युएशन आहे, म्हणजे असं नसतं. त्यांनी असा विचार केला, जसं आपण रॉलची थेअरी आहे बघा जस्टिसची, तिच्यात तो काय म्हणतो ओरिजिनल पोझिशन असं मुळात नाहीच आहे, पण तुम्ही इमॅजिन करा तसं हे आहे की याच्यामध्ये नो गव्हर्नमेंट, नो लॉज, नो सोशल स्ट्रक्चर, कसलंही सामाजिक स्ट्रक्चर नाही आहे. आता ऑनर किलिंगच्या केसेस झालेल्या आहेत बघा, छत्रपती संभाजीनगरमधली केस आहे ऑनर किलिंग. ओके, प्रतिष्ठेसाठी एखाद्याचा जीव घेणं, ओके, इंटरकास्ट मॅरेज आणि तिच्यातून घडलेली बाब आहे. प्रतिष्ठेसाठी एखाद्याचा जीव घेणं अशी जी संकल्पना ती आहे ऑनर किलिंग आहे बघा. हे कशातून येतं? हे समाजाच्या स्ट्रक्चरमधून येतं की समाज आहे, एक समाजव्यवस्था आहे, त्या समाजव्यवस्थेची काही गणित आहे बघा की आपल्याच जातीत लग्न झालं पाहिजे आणि मुलगी जी आहे तर तो काय आहे, तो बेसिक प्रतिष्ठेचा इशू असणार आहे आपल्या. आणि असं कुठलंही स्ट्रक्चर नसणं, जर तुम्ही इमॅजिन केलं की असं कुठलं स्ट्रक्चर नाही, ना सामाजिक स्ट्रक्चर आहे, ना गव्हर्नमेंट आहे, ना लॉज आहेत, तर काय होईल बरं? की प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा फ्री असणार आहे, तुला काय करायचं ते कर बाबत, काहीच प्रॉब्लेम. असं हॉब्सनी एक हायपोथेटिकल सिच्युएशन मांडली, पण अशी हायपोथेटिकल सिच्युएशन आहे. हायपोथेटिकल म्हणजे काय? जस्ट इमॅजिन. ओके, असं होऊ शकतं का बरं? असं होणार नाही. इथं राजेशाही होती पहिल्यापासून, जे आहे राजा होता,
मॅकेवेलीन सांगितलंय, राजाने राजे पण टिकवण्यासाठी कर बाबा काही पण, पण आपलं सिंहासन टिकलं पाहिजे. हा ना, ओव्हरऑल सिम्पल गोष्ट एकदम क्लिअर आहे. ते म्हणा गेम्स ऑफ, हा ना, गेम ऑफ थ्रोन्स नावाची जी वेब सिरीज आहे, हा ना, मिर्झापूर जे आहे बघा, हा ना, त्याचं डुप्लिकेट व्हर्जन. सो त्या केसमध्ये जे आहे की प्रत्येकाला गद्दी पाहिजे, गद्दे प्रत्येकाला ते हे पाहिजे, असं जे आहे ना की सगळ्या जगावर, सगळ्या समाजावर किंवा कुणाला न कुणाला काय पाहिजे, अधिकार पाहिजे, डॉमिनन्स पाहिजे, ती सिस्टीम मी उभी करणार बाबा. असं जे आहे की हॉब्सनी हे डील केलं होतं. आता काय होतं की जर प्रत्येकाला सगळं फ्रीडम देऊन टाकलं, स्वतःचे निर्णय स्वतः घ्या, तर काय सिच्युएशन निर्माण होईल, स्टेट ऑफ वॉर निर्माण होईल बघा. कुणीही कुणाचं ऐकल का? नाही ऐकणार. आणि सगळे इंडिव्हिज्युअल एकमेकाच्या अगेन्स्ट उभे राहू शकतात, अशी ती कन्सेप्ट आहे. पण याच्या पलीकडे जर तुम्ही बघितलं की इतर जे काही फिलॉसॉफर्स आहेत, मग त्यांचे काय मतं आहेत, तर ह्या केसमध्ये तुम्हाला इतर फिलॉसॉफर जे आहेत बघा, रुसो असेल किंवा इतर जे असतील, तर ते पण तुम्हाला सांगतात की नाही, की आपण एक आयडियल स्टेटचा विचार केला पाहिजे. ओके, म्हणजे ओव्हरऑल याच्यामध्ये जॉन लॉक आहे किंवा रुसो आहे, की यांनी जे सांगितलं होतं की आपल्याला कसं पाहिजे, की एक आयडियल स्टेट जे आहेत किंवा तिच्यामध्ये फ्रीडम पाहिजे, गव्हर्न बाय द नॅचरल लॉ, हा ना, लॉक नावाचा आहे बघा. आता हे सगळे शिकू आपण एक 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 करून, तर तिथं तुम्हाला क्लिअर होईल. सो इथं हॉब्स आहे, तर लॉक काय म्हणतो, लॉकचं म्हणणं असं आहे की आपण एक नेचरच्या लॉनी गोष्टी डील केल्या पाहिजेत, आणि इंडिव्हिज्युअल राईट जे आहेत, लाईफ, लिबर्टी, प्रॉपर्टी, त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. किंवा रुसो जो आहे बघा, है ना, फ्रेंच राज्यक्रांतीचा प्रणेता जो आहे, रुसो जो आहे की रुसोच्या बाबतीमध्ये जे आहे की तो ऑप्टिमिस्टिक आहे. ओके, हॉब्स कसा आहे ना, हॉबचे जे व्ह्यूज आहेत त्याच्यापेक्षा हा ऑप्टिमिस्टिक आहे, आणि हा एकदम प्रॉपरली डील करतो की आपली सोसायटी, आपली सिस्टीम पीसफुल, कंपॅशनेट ती असली पाहिजे, कारण तिथं शांतता असणं, तिथं इतरांप्रती दयाभाव असणं, अशा गोष्टी ज्या आहेत त्या त्याला अपेक्षित आहेत बघा. सो रुसो जो आहे तर तो तिच्यामध्ये आहे. इमॅन्युअल कांट आहे बघा, म्हणजे एकीकडे कसं आहे ना, हॉबचे जे फंडे आहेत ते फंडे जे आहेत तर ते हायपोथेटिकल आहे, निराशावादी जे गणित आहे त्या पद्धतीने त्याला बघितलं जातं, पेसिझम जे आहे, बाकीच्या याच्यामध्ये तुम्हाला ऑप्टिमिझम जे आहे बघायला मिळतं. सो ही एक कन्सेप्ट आहे, स्टेट ऑफ नेचर ॲज अ स्टेट ऑफ वॉर, हॉब्स. आता इथं काय होऊ शकतं, उद्या तुम्हाला इथं हॉबच्या जागेवर कोण येऊ शकतो, लॉक येऊ शकतो, रुसो येऊ शकतो, की त्यांनी काय स्टेटची संकल्पना मांडलेली आहे, है ना, तर त्या गोष्टी तिथं विचारल्या जाऊ शकतात. म्हणजे काय आहे ना की तुम्हाला हे लक्षात घेताना जे आहे की एक्सपेक्टेड उद्या काय असू शकतं, आपल्या सिलेबसमध्ये इतर फिलॉसॉफर्स किती आहेत, मग जर याच्याबद्दल असं विचारलं तर स्टेटबद्दल बोलणारे इतर कोणकोण आहे, लगेच त्याची एक नोट तयार केली, बाजूला ठेवली, तर तुमचं काम सोपं होऊन जातं बघा. क्लिअर, असं साधं सिम्पल सरळ गणित आहे, बरोबर. त्याच्यानंतर जे आहे याच्यात एक फुको जे आहे बघा, कन्सेप्ट ऑफ पॉवर जो आहे. ओके, आता पॉवर हा शब्द जो आहे किंवा ऑथॉरिटी, आपण बऱ्याचदा शिकताना पण जे आहे गव्हर्नन्स किंवा याच्यामध्ये ऑथॉरिटी आणि पॉवर अशा याच्यावर चर्चा करतो बघा. पॉवर करप्ट्स, है ना, ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ऍब्सोल्युटली जे आहे. सो इथं जे आहे की तुम्हाला टिपिकल फुको जो आहे त्याची कन्सेप्ट ऑफ पॉवर विचारलेली आहे, की त्यांनी काय संकल्पना सांगितली. म्हणजे आता ह्या वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने डील केलेल्या आहेत, तर याचं जे ॲक्च्युअल वर्क आहे त्याचा सेंट्रल कन्सेप्ट जो आहे तो पॉवर आहे बघा, सत्ता, है ना, अधिकार जे तुमच्या हातात येतात, सत्ता जी असते ती याच्यामध्ये आहे. आणि यांनी जे केलेलं होतं की याचं जे म्हणणं आहे की जी पॉवर आहे बघा, तर ती कॉन्सन्ट्रेटेड नाही राहणार एकाच्या हातामध्ये, ती वेगवेगळ्या याच्यामध्ये जाऊ शकते बघा, डिफ्यूज थ्रू आउट द सोसायटी. म्हणजे आजच्या डेटमध्ये जर तुम्ही बघितलं की आपल्या इथं पॉवरचा जर विचार केला आपण किंवा ऑथॉरिटीचा विचार केला, ती कुणाच्या हातात आहे, पार्लियामेंट तिथं आहे, ओव्हरऑल ब्युरोक्रसी आहे की जिथं ऑथॉरिटी पण तुमच्याकडं आहे. पण इथं यांनी हे केलं होतं की हे पॉवर जी आहे की चार खूप कमी लोकांच्या हातात नसेल, तर ती डिफ्यूज इन केस ऑफ सोसायटी, समाजातल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये ती विखुरली जाईल. जर एकाच हातामध्ये किंवा फार कमी लोकांच्या हातामध्ये सगळी पॉवर गेली तर काय होऊ शकतं, डिक्टेटरशिप जन्माला येऊ शकतं त्याच्यातून, है ना. किंग जॉन उन नॉर्थ कोरिया द बेस्ट एक्झाम्पल आहे. म्हणजे ते जर तुम्ही बघितलं तर तिच्यातून तुम्हाला गोष्टी लक्षात येतात. तसं याने जे केलेलं होतं की जी पॉवर असणार आहे ती डिफ्यूज्ड थ्रू आउट द सोसायटी जे आहे, म्हणजे सोशल इंटरॅक्शन जे आहेत तिच्यातून या गोष्टी झाल्या पाहिजे, सोशल रिलेशनशिपमधून या गोष्टी झाल्या पाहिजेत, आणि हे स्प्रेड झालं पाहिजे बघा. ओके, रिलेशनल जे आहे, पॉवर शुड बी रिलेशनल, हे सांगणारा माणूस आहे बघा. आणि मग ह्या कन्सेप्ट आपण इनडेप्थ शिकणार आहोत एक एक करून जे आहे,
तर म्हणजे उद्या तुम्हाला याच्यावर प्रश्न ज्या वेळेस विचारला जाईल तर तुम्ही विथ एक्झाम्पल्स प्रॉपरली ते लिहू शकता. बरोबर. डिक्लाईन ऑफ पॉलिटिकल थेअरी. ओके. आता कसं आहे की ह्या पॉलिटिकल थेअरी सिद्धांत जेवढे काही दिले गेले, काळाच्या ओघात गणितं बदलत जातात. बघा, काळाच्या ओघात गणितं बदलणं म्हणजे फॉर एक्झाम्पल की आता फुकोनी बायोपावर नावाची कन्सेप्ट ठेवलेली, ज्याच्यात जेंडरचा पण त्यांनी विचार केलेला आहे, किंवा पॉवरला रेझिस्टन्स जो आहे तो त्यांनी विचारात घेतलेला आहे. आता एकतर हे जे ओव्हरऑल हे आहे, बघा, आपण डेमोक्रेसीचा विचार करतो किंवा पॉलिटिकल थेअरीजचा विचार करतो, तर मिड 20th century जे आहे, त्या मिड 20th century गणितं बदलली. बघा, मिड 20th century. ओके. मिड 20th century या पॉलिटिकल थेअरीजवर विशेष कुणी चर्चा करत नव्हतं, किंवा पॉलिटिकल थेअरी ज्या होत्या बघा, तर त्याचा अभ्यास करणं, त्याच्यावर काम करणं हे कुठंतरी कमी व्हायला लागलं किंवा ते बंदच झालेलं आहे. मग त्याला जे आहे की डिक्लाईन ऑफ पॉलिटिकल थेअरी, राजकीय सिद्धांत का पतन जे आहे, म्हणजे त्याचं पतन व्हायला लागलं, डिक्लाईन झालं ते, कारण त्याचा अभ्यास करणं किंवा त्याच्यावर बोलणं जे आहे तर त्या गोष्टी बाजूला पडायला लागल्या. मग याची वेगळी कारणं होती आणि हे प्रॉमिनंटली जे आहे वेस्टर्न कंट्रीजमध्ये तुम्हाला बघायला मिळतं. ओके. आता याच्यामध्ये नॉर्मॅटिव्ह थेअरीचे क्रिटिक्स आहेत. बघा, जी नॉर्मॅटिव्ह थेअरी आपण कुठं बघितली, पहिलाच प्रश्न होता आपल्याला याच्यामध्ये. ओके. सो इथं जे होतं की हे पर्टिक्युलरली US झालेलं आहे, युनायटेड नेशन्स. अमेरिकेमध्ये ही गोष्ट तुम्हाला 20th century बघायला मिळतं की ज्याच्यामध्ये राजकीय सिद्धांतांचा अभ्यास करणं कुठंतरी मागं पडलं होतं आणि गणितं बदललेली होती. बघा, आता याच्यामध्ये कसं झालं होतं की क्वांटिटेटिव्ह मेथडचा वापर करणं सुरू झालं होतं. बघा, आता दोन गोष्टी असतात, एक असतं क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक. तर क्वांटिटेटिव्ह मेथड जे आहेत अशा वापरायचं काम इथं सुरू झालं होतं. तिच्यामध्ये जे आहे म्हणजे पब्लिक ओपिनियन असेल, त्याच्यानंतर वोटिंगचे पॅटर्न असतील, अशा गोष्टी ज्या आहेत त्या समोर यायला लागल्यात. बघा, आता पब्लिक ओपिनियन हे सिद्धांत धरून असतं का बरं? आपण जर लोकांना आता ते माईक घेऊन जातात, बघा है ना, काय मत आहे तुमचं, कोण निवडून येणार, कसं असेल राजकारण, काय होणार आहे, तर हा जो बेसिक हे आहे, तर याच्यामध्ये काय आहे ना की पब्लिक ओपिनियन जे आहे, पॉलिटिकल पार्टिसिपेशन असेल बघा, किंवा वोटिंग पॅटर्न असेल, अशा गोष्टींवर फोकस व्हायला लागले रॅदर दॅन सिद्धांत जे आहेत. अशा ज्या गोष्टी आहे की तो पॉलिटिकल थेअरीचं डिक्लाईन जे आहे तुम्हाला 20th century मध्यातून बघायला मिळतं, तो याच्यामध्ये मुद्दा आहे. त्याच्यानंतर आता बघा, आता हा हे सगळे कंपल्सरी होते. कंपल्सरीच्या याच्यात एवढं तर लक्षात आलं आपल्याला की कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप चांगली असली तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, म्हणजे ते सगळे प्रश्न आपण प्रॉपरली लिहू शकतो. बरोबर. देन सक्सेस ऑफ कंटेम्पररी डेमोक्रेसीज लाईज इन द स्टेट लिमिटिंग इट्स ओन पॉवर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता बघा, डेमोक्रेसी जी आहे आणि त्या डेमोक्रेसीच्या बाबतीमध्ये गोष्टी कशा असतात बघा, डेमोक्रेसीचं सक्सेस जे आहे ते कशात आहे, स्टेट लिमिटिंग इट्स ओन पॉवर, म्हणजे राष्ट्र जे आहे त्याच्या पॉवर जे आहे त्या लिमिटेड करणं जे आहे, त्यांनी त्याची पॉवर जे, जसं आपण आपल्याकडे बघतो डिसेंट्रलायझेशन जे आहे की गुड गव्हर्नन्स ज्या वेळेस आपण चर्चेला घेतलं आफ्टर 2014 जे आहे बघा, जेव्हा NDAचं पहिलं सरकार आलं होतं त्या याच्यामध्ये त्यांनी एक कन्सेप्ट मांडली होती की लेस गव्हर्नमेंट जे आहे. ओके. म्हणजे काय की तुम्ही गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या रिलॅक्स करणं जे आहे. आता इथं तुम्हाला ज्या वेळेस येतं की कंटेम्पररी डेमोक्रेसीज जे आहे, तर याच्यामध्ये लिबरलिझम जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे, की लिबरल सिस्टीम जे आहे ती असणं, की स्टेटनी त्याच्या पॉवर ज्या आहे त्या लिमिट करणं. आता जर इथं असं झालं बघा की तुम्हाला नियम इतके लावून दिले स्टेटनी, प्रत्येक गोष्टीला तुम्हाला जर नियम लावला, काय खायचं, काय प्यायचं, काय शिकायचं, कुठं जायचं, कुठं नाही जायचं, है ना, तर मग ते तुम्हाला जगणं कसं होईल, असह्य होऊन जाईल. बघा, लिबरल अप्रोच जो आहे तिच्यामध्ये जे आहे की फ्रीडम असणं, ओव्हरऑल जे आहे की तुम्हाला तुमचे जे आहेत इंडिव्हिज्युअल राईट्स तिच्यामध्ये असणं, म्हणजे काय होतं की स्टेट काय करतं, त्याच्या पॉवर्स लिमिट करतं, ते लिबरल होतं. तुम्हाला इंडिव्हिज्युअल लेवलला जे आहे राईट्स तिच्यामध्ये दिले जातात. बघा, हा ना, लिबरल अप्रोच जो आहे तो स्टेटनी ठेवणं जे आहे. आणि ज्या वेळेस असा लिबरल अप्रोच असतो बघा, आता एका देशामध्ये, त्या देशाचं नाव तुम्ही मला सांगणार आहात, एक अशी व्यक्ती निवडून आलेली आहे, एकीकडे दोन लोक जे आहेत तिथं निवडणुका लढवत होते, एक कॅन्डिडेट असं होतं की जे खूप ऑर्थोडॉक्स विचारांचं कॅन्डिडेट होतं, दुसरं लिबरल कॅन्डिडेट होतं, लोकांनी लिबरल व्यक्तीला निवडून दिलेलं आहे. बघा, मग त्या देशामध्ये हिजाब संबंधीचे इशू झालेले होते, महिलांच्या अधिकाराचा इशू होता. बघा, तर त्या व्यक्तीने सांगितलं की मी जर निवडून आलो तर मी गोष्टी अशा अशा पद्धतीने करेल, सर्वांसाठी जे आहे त्यांचे अधिकार असतील त्या गोष्टी असतील. बघा, कुठला देश बरा हा
जिथं हिजाब संबंधी इश्यू झाले, त्याला श्रेणाईने टाकलेलं आहे, है ना. ओके, इराण यांनी उत्तर दिलेलं आहे. बघा, जी लोक ऑनलाईन आहे आता, श्रेणाई वगैरे, श्रेणाईनी काय टाकलेलं आहे, है ना, है ना. प्रेशियान जे आहे श्रेणाईनी टाकलं. बघा, सो लोकांना आवडतं काय, लिबरल गोष्टी आवडतात बघा लोकांना. जर आपण त्यांना सांगितलं की असे असे नियम आम्ही तुमच्यावर लादणार आहोत, तर नक्कीच जे आहे लोक ते ॲक्सेप्ट करत नाही. की जसं फॉर एक्झाम्पल आता आफ्रिकन कंट्रीजमध्ये जे आहे सध्या अतिशय वाईट परिस्थिती आहे. बघा, माहिती आहे तुम्हाला, आफ्रिकन कंट्रीज ज्या आहेत तिथं हिंसाचार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. केनिया वगैरे या देशांमधून हे सुरू झालेलं आहे सगळं. असं का झालेलं आहे, तर त्याचं रिझन असं आहे की या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर टॅक्सेस लावलेले होते गव्हर्नमेंटने. इंडिव्हिज्युअल गरजू म्हणजे ज्या तुमच्या डे टू डे लाईफच्या वस्तू आहेत तिच्यावर पण टॅक्स लावले गव्हर्नमेंटने. बरं, टॅक्स लावताना मनसोक्त लावलेत, 15%, 20%, 25%. जसं आता आपल्या इथं पण हे डिबेट सुरू आहेत की एक कॉमन मॅनला किती ठिकाणी टॅक्स भरावा लागतो आहे. म्हणजे तुमचा पगार होतो तिथं तुमचा टॅक्स कट होणार आहे, तुम्ही एखादी वस्तू घ्यायला गेला तिथं GST लागणार आहे. म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट डील करत जाता तिच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पे करायचं आहे तुम्हाला. जिकडं तिकडं तुम्हाला पैसेच पैसे लागणार आहेत, कर जे आहे. आणि मग त्याच्यामुळे जे आहे संसदेमधले डिबेट तुम्ही बघू शकता. पण ओव्हरऑल जे आहे की लिबरल गव्हर्नमेंट सरकारला जे काही लोक आहेत त्यांना ते आवडतं बघा. आणि डेमोक्रेसीच्या बाबतीमध्ये ही गोष्ट वर्क होते. म्हणून वोटिंग करताना लोक कशाचा विचार करतात, की ते विचार करतात की ही व्यक्ती कशी आहे, किंवा हे पक्ष कसा आहे, या पक्ष आपल्याला काय देणार आहे बाबा, तो आपले अधिकार तर हिरावून घेणार नाही ना. तर तो मुद्दा असतो. म्हणजे आज जर आपण अफगाणिस्तानमध्ये निवडणुका घेतल्या, तिथं एकीकडं तालिबान आहे ना, एकीकडं तिथले जे आहे अशरफ घनी जे होते की जे देश सोडून गेलेत, समजा ते आले परत संयुक्त राष्ट्रात. आजही अफगाणिस्तानचं जे स्टेटस आहे ते अशरफ घनींच्या ह्याच्याने आहे. सो जर असं झालं तर काय होईल बरं, कोण निवडून येईल तिथं? तालिबान निवडून येईल की जे सत्तेत आले होते निवडून ती लोकं निवडून येतील? बरोबर, तिथलं जे आधीचं सरकार होतं ते येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. कारण तालिबाननी काय केलं, तुम्ही गार्डनमध्ये फिरू शकत नाही, तुम्ही इकडं जाऊ शकत नाही, तुम्ही शाळेत जाऊ शकत नाही, कॉलेजमध्ये जाऊ शकत नाही. महिलांच्या बाबतीमध्ये गणितं त्यांनी खूपच ऑर्थोडॉक्स पद्धतीने बंद हे करून टाकली. मग अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर त्या केसमध्ये जे आहे की तुम्ही स्टेटनी त्यांची पॉवर लिमिट करणं, सेपरेशन ऑफ पॉवर हिच्यामध्ये महत्त्वाचं असतं. बघा, सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजे काय, आता आपण हे शिकतो. याचं एक लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, सेपरेशन ऑफ पॉवरचं लेक्चर आहे 2 तासाचं, ते प्रत्येकाने आजच्या आज बघून घ्या बघा. ओके, सेपरेशन ऑफ पॉवर जे आहे तर तिच्यामध्ये काय आहे, एकीकडे ज्युडिशरी आहे, एकीकडे आपलं लेजिस्लेचर आहे, एकीकडे एक्झिक्युटिव्ह आहे बघा. आणि यांच्यामध्ये जे काही पॉवरचं सेपरेशन आहे तिच्यामुळे तो बॅलेन्स बनलेला राहतो. ओके, ज्युडिशरी आहे, एक्झिक्युटिव्ह आहे, आणि आपलं लेजिस्लेचर आहे बघा, म्हणजे कायदेमंडळ, न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ. का जर संसदेने असा एखादा कायदा बनवला की जो आपल्या संविधानाला धरून नाही, तर काय होईल उद्या? तो कायदा जो आहे ज्युडिशरी काय करू शकते, बाजूला ठेवू शकते बघा. ओके, किंवा आता आपल्या ज्युडिशरीने एक निर्णय दिलेला आहे, कालपासून तुम्ही वाचला असेल है ना, की क्रिमिनल फॉर SC ST तिच्यावर चर्चा सुरू झाली. अफर्मेटिव्ह ॲक्शन, अफर्मेटिव्ह ॲक्शन असा शब्द काल सिलेबसमध्ये होता, आठवतो तुम्हाला, इक्वॅलिटीच्या बाबतीमध्ये अफर्मेटिव्ह ॲक्शन. तर ते अफर्मेटिव्ह ॲक्शनचं एक्झाम्पल आहे. ओके, सो ती जी बाब आहे अफर्मेटिव्ह ॲक्शनचं जे आहे एक्झाम्पल आहे. याच्यातही कुठंतरी एक रेफरन्स आहे अफर्मेटिव्ह ॲक्शनचा जो आहे. सो आजची जी न्यूज आहे, द हिंदूचं फ्रंट पेज घ्या किंवा कुठल्याही न्यूजपेपरचं फ्रंट पेज जे आहे तिथं ही न्यूज आहे. आणि इट इज ऑल अबाउट द अफर्मेटिव्ह ॲक्शन जे आहे. सो तिथं तो मुद्दा एक जे आहे तर तो गरजेचा आहे. आणि ओव्हरऑल याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर इथं स्टेटनी त्याच्या पॉवर लिमिट करणं म्हणजे काय, का आता जर असं जायला असतं बघा की संसदेकडे अमर्याद अधिकार आहे, तर काय झालं असतं? चेक अँड बॅलेन्स काहीच राहिलं नसतं. त्यांना उद्या जे वाटलं असतं त्यांनी ते केलं असतं. बघा, जी लोक निवडून जातील ती, रूल ऑफ लॉ राहिला नसतं तिथं, कायद्याचं राज्य राहिलं नसतं. ते म्हटलं असे आम्ही जे सांगतोय ते तुम्ही करा. सो त्या गोष्टी ज्या आहेत इथं मॅटर करतात आणि त्याच्यासाठी आपण काम करणं गरजेचं आहे बघा. ओके, सो हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट तिथं डील करतो की स्टेट जे आहे त्यांनी जे आहे त्याच्या पॉवर्स लिमिट करून डेमोक्रेसी जे आहे ते प्रॉपरली डील करणं. ओके, सो ही एक महत्त्वाची बाब याच्यामध्ये आहे. देन रॉल्स आयडिया ऑफ लिबरल सेल्फ जे आहे
इट इज टू इंडिव्हिज्युअलिस्टिक एक्सप्लेन इन दिस कॉन्टेक्स्ट द कम्युनिकेटेरियन क्रिटिक ऑफ रॉल्स थेरी ऑफ जस्टिस. आता बघा, रॉल्स थेरी ऑफ जस्टिस मी तुम्हाला इथिक्समध्ये पण शिकवली होती, ज्याचं लेक्चर यूट्यूबवर पण अवेलेबल आहे. आता हे सगळे जे लेक्चर्स मी सांगतोय याच्या लिंक्स मी तुमच्या ग्रुपमध्ये तिथं टाकतो. जी लोक पी एस आय आरच्या ग्रुपचा भाग नाही आहेत त्यांनी जे आहे टीमला तसा मेसेज करा, ते तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करतील बघा. ओके, सो तुम्हाला त्या त्या गोष्टी त्याच्यामध्ये मिळतील, ते तुम्ही आजच्या आज बघणं अपेक्षित आहे. जॉन्स थेरी ऑफ रॉल्स थेरी ऑफ जस्टिस जे आहे. आता रॉलची थेरी ऑफ जस्टिस काय होती तुम्हाला आठवत असेल बघा आता. ओके, ज्या लोकांनी ते लेक्चर्स केले होते तर त्यांनाही आठवलं असेल. वेल ऑफ इग्नोरन्स जे आहे, अज्ञानाचा पडदा. त्याने काय म्हटलं होतं की एक ओरिजिनल पोझिशन आपण ठरवायची. हिच्यामध्ये एक सिम्पल तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतो फक्त की त्यांनी हिच्यामध्ये काय हे केलेलं होतं. सिम्पली जे आहे की थेरी ऑफ जस्टिसचा जर विचार केला तर त्यांनी काय केलं होतं, वेल ऑफ इग्नोरन्स हा अज्ञानाचा पडदा जो आहे, वेल ऑफ इग्नोरन्स जे आहे, इग्नोरन्स अज्ञान जे आहे, अज्ञानतेचा पडदा. ओके, आता इथं जी व्यक्ती आहे याला त्यांनी मूळ स्थिती किंवा ओरिजिनल पोझिशन असं म्हटलेलं आहे. मूळ स्थिती म्हणजे काय, की तुम्ही कोण आहात, काय आहात, हे सगळं विसरून जात, धर्म, तुमचं स्टेटस काय आहे, हे सगळं बाजूला ठेवून मग त्याच्यानुसार जे आहे पॉलिसी मेकिंग करायचं. आणि त्याच्यानुसार इकडं जी लोकं आहेत, मग आता मग कुणी वृद्ध असेल, कुणी दिव्यांग आहे, कुणी महिला आहे, कुणी बालक आहे, म्हणजे काय होईल की जर तुम्ही या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या, हा अज्ञानतेचा पडदा जो आहे तो मध्ये आहे, तुम्हाला तुम्ही कुठल्या जाती, धर्माचे, तुमचा उद्योग काय, सगळ्या गोष्टी बाजूला, एकदम प्लेन क्लीन स्लेट. तुम्ही जर एखादी थेरी बनव, एखादं धोरण बनवलं तर ते धोरण कसं असेल, कुठेही बायस्ड नसणार, असा तो कन्सर्न होता. ओके, वेल ऑफ इग्नोरन्स जे आहे की याच्यामध्ये कुठेही जे आहे इम्पार्शियलिटी जी आहे ती आपल्याला दिसता कामा नये, हे तिच्यामध्ये आहे. याचं लेक्चर जे आहे ते प्रत्येकाने बघा, ज्यांनी आधी बघितलं असेल. आता जर आठवत नसेल तर ते तिथून रिवाईज करा, म्हणजे ती कन्सेप्ट तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे ऑलरेडी हा कन्सेप्ट आपण तिकडं पण शिकलो. आणि तुम्हाला एक गोष्ट तर इथं लक्षात आलं की हे GS4 काही गोष्टी, आणि प्रश्न हा काल दाखवला होता की रॉल्स थेरी ऑफ जस्टिस तिकडं पण आहे, इकडं पण आहे बघा. म्हणजे काय होतं की आपल्याला इथून जर चार गोष्टी मिळाल्यात की ज्या आपल्याला इतरत्र मदत करतायत तर ते आपल्याला हेल्पफुल राहतात, म्हणजे तेवढं आपलं बर्डन कमी होतं, कारण आपल्या सिलेबसचा विचार करतात. आता दुसरी गोष्ट याच्यात कशी येते की तुम्ही हे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की बऱ्याचदा काय होतं काही विद्यार्थ्यांचं की आपण ऑप्शनलमध्ये एवढे घडून जातो की तो ऑप्शनल घेऊनच सगळ्या दूर लिहिलं जातं, ते होता कामा नाही, एवढी काळजी तुम्ही घेतली पाहिजे. जसं एसेमध्ये लोक ऑप्शनल लिहितात, कुठेही ऑप्शनलचे एक्झाम्पल टाकतात, तर तसं होता कामा नाही. हां, जिथं गरजेचं आहे, जिथं सिलेबस ओव्हरलॅप आहे तिथं तिथं ते डील होईल, बाकीच्या याच्यामध्ये त्याचा संबंध येणार नाही, हे फार क्लिअर आहे. सो ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. मग आता याच्यामध्ये जे आहे की ही जी थेरी आहे सगळी, तर ती तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि याचं लेक्चर ऑलरेडी तिथं आहे तर ते तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला जे आहे ग्रुपमध्ये किंवा ग्रुपमध्ये ते ॲड करून देतील पी एस आय आरच्या. किती लोक नाही आहेत बरं आता सध्या ग्रुपमध्ये जे आहेत ते. हां, ओके, ऋषी सरांना मी हे करा, मेसेज करा तिथं, ते तुम्हाला पी एस आय आरमध्ये ॲड करून घेतील बघा. ओके, पी एस आय आरचा ग्रुप आहे, किंवा लेक्चरनंतर थांबा इथं, जी लोक असतील मेसेज करा, तसे मी आपण हे करूयात, लगेच ते क्लिअर करू. तुम्हाला तिथं ज्या लिंक्स येतील ते लगेच तुम्ही बघणं अपेक्षित आहे बघा. आपण डेली आपले टार्गेट जर क्लिअर करत गेलो तर आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. जर तुम्ही मागं बॅकलॉग ठेवत गेला तर मग तुमच्यावर ते बर्डन वाढत जातं बघा. सो रोजच्या रोज जेवढं जे असेल ते तेवढं त्या दिवशी क्लिअर झालं पाहिजे. ओके, सो असं सगळं हे आहे, इन डेप्थ तिच्यामध्ये दिलेलं आहे बघा. ओके, त्याच्यानंतर जे आहे इथं एक दुसरी जे आहे बघा, उत्तम व्यवहारवाद है ना, क्रेड ऑफ रिलिव्हन्स जे आहे, पोस्ट बिहेवियरल जे आहे बघा. ओके, क्रेडो ऑफ रिलिव्हन्स इन पोस्ट बिहेवियरलिझम ॲडवोकेट द इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्शन सायन्स. आता हे जे आहे की याच्यामध्ये एकतर मिड 20th century जसं डिक्लाईन ऑफ पॉलिटिकल थेरी आहे आणि तिच्यामध्ये बिहेवियरलिझम जे आहे ते मोठ्या प्रमाणात आलं होतं, जसं आपण बघितलं की वोटिंग बिहेवियर है ना, त्याच्यानंतर जे आहे की लोकांची ओपिनियन काय आहे, पब्लिक ओपिनियन काय आहे, लोकांची मतं काय आहेत, वेगवेगळ्या गोष्टी तिच्यावर फोकस झालेला आहे. सो याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह याच्यावरून काम करणं जे आहे तर ते मोठ्या प्रमाणावर डील झालेलं आहे बघा. मग याच्यामध्ये तुम्हाला जे आहे रिअल वर्ल्ड प्रॉब्लेमवर फोकस जो आहे तो मोठ्या प्रमाणावर दिसतो बघा. रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम काय, वास्तववाद जे आहे. ओके,
इथं जे आहे रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्स काय आहेत, ओके, म्हणजे जगाचे ॲक्च्युअल समस्या काय आहेत, वास्तववाद, ओके, वास्तवाकडे जाण्याचे आहे. म्हणजे आता वास्तववाद जी गोष्ट आहे ना, की जगाला जे आता कोविडमध्ये कळलं तशीच तीच गोष्ट जी आहे ती कधी कळली होती, वर्ल्ड वॉर 2 मध्ये. वर्ल्ड वॉर 2 मध्ये एक बॉम्ब पडला आणि सगळं नष्ट झालं. मग लोकांना कळलं की हां, आयुष्य कसं आहे, क्षणभंगूर आहे. हे काय आहे, हे वास्तव आहे बघा. कोविड आला, कोविडनंतर कितीतरी लोकांचं बिहेवियर बदललं. जे फार जवळ जाऊन आले ना तिथं, की आता आपलं काही खरं नाही, त्यांचं बिहेवियर प्रचंड प्रमाणात बदललेलं आहे बघा. कारण ते जवळून बघितलं होतं की आता आपलं संपलेलं आहे सगळं. ते जे गणित आहे ते याच्यामध्ये बघणं की वास्तव काय आहे. मग वास्तव जगाच्या बाबतीमध्ये काय आहे, तर जगाच्या बाबतीमध्ये पॉवर्टी आजच्या डेटमध्ये अख्खा आफ्रिका जो आहे ना, रोटी कपडावर मकान, किती परिस्थिती वाईट आहे बघा. मग याच्यामध्ये काही इश्यूज जे आहे, जसं पॉवर्टी आहे त्याचा विचार करणं जे आहे, गरिबी आहे बघा, ओके. दुसरा जो मुद्दा याच्यामध्ये तो म्हणजे इनइक्वॅलिटी जे आहे, रिसोर्सेसचं डिस्ट्रीब्युशन कमी जास्त झालेलं आहे. काही लोकांकडे जास्त रिसोर्सेस आहेत, काहींकडं खूप कमी रिसोर्सेस आहेत. आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल अनंतचं लग्न आहे बघा. 5,000 कोटी रुपये जे आहे एका लग्नावर खर्च झालेले आहेत, है ना. आणि इकडं जे आहे एक कॉमन मॅनच्या घरचं लग्न बघा, तिच्यामध्ये किती खर्च असतो. मग तिच्याहून तुम्हाला तो डिफरन्स लक्षात येतो, इनइक्वॅलिटी जे आहे. याचा अर्थ त्यांनी खर्च करू नये असं काहीच नाही आहे. त्याच्याकडे पैसे आहे, तो खर्च करू शकतो बघा. आता खर्च झाले याचा अर्थ, आता याचे दोन्ही हे असतात, हेडोनिझम जे आहे, मॅक्झिमम हॅपीनेस फॉर सेल्फ जे आहे, किंवा तो पैसा खर्च झाला म्हणजे तो पैसा जे आहे वाया गेला असं आहे का, नाही. कितीतरी लोकांना काम भेटलं बघा, किती दिवस जेवण चालू होतं त्याची पंगत उठतच नव्हती. याचा अर्थ काय, की त्या पंक्तीसाठी लागणारा तांदूळ गहू तो कुठून गेला आहे, शेतकऱ्याच्या इथून गेला बघा. आचार्याला काम मिळालं, तेवढे दिवस लाडू बनवायचे आहेत, त्याला पैसे भेटले, है ना. फुलं लावली तिथं, ती फुलं कुठं येतात. सो बेसिकली दोघी गोष्टी ज्या आहेत त्या त्याचे दोन्ही अँगल्स आहेत. एखाद्या लग्नावर एवढे पैसे खर्च केले पाहिजेत का, हा एक वेगळा कन्सर्न आहे. आणि जर ते पैसे खर्च आले ते गेले कुठं, तर मग ते पैसे जे आहेत अशा ठिकाणी जे आहेत तर ते वर्क होतात. आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर गोष्टी झालेल्या आहेत तर चांगलं आहे, म्हणजे खर्च होऊन इथं जाणं. हेच जर त्यांनी युरोपियन कंट्रीजमध्ये ते जाऊन तिकडं खर्च केले असते तर मग थोडासा अजून कन्सर्न आपला वाढला असता. सो ती एक बाब याच्यामध्ये लेखणं. त्याच्यानंतर याच्यामध्ये कसं आहे ना, की तुम्हाला जे काही स्कॉलर ॲक्टिव्हिजम आहे ते पण याच्यामध्ये बघायला मिळतं बघा, कम्पॅरिझन आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. सो हे कन्सेप्ट आपण प्रॉपरली शिकणार आहोत. हॅलो, हां, नाही 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 नाही, कॉपीवर आल्यावर, ओके. फॅसिझम डिस्प्लेज अँड ॲम्बिव्हॅलंट स्टान्स टुवर्ड द पार्लमेंटरी डेमोक्रेसी, जे बघा फॅसिझम, ओके. आता इथं बघा, फॅसिझम ऐकला आहे का तुम्ही, हा शब्द ऐकला आहे का, कुणी कुणी ऐकला आहे बरं. इतिहासामध्ये ज्या वेळेस आपण इतिहास शिकत होतो बघा लहानपणी, है ना, तिच्यामध्ये जे आहे इटलीमध्ये बेनेटो मुसलिनी नावाचं एक प्रकरण होतं बघा, है ना. जगाचा इतिहास जेव्हा तुम्ही शिकता, म्हणजे एकीकडे जे आहे जर्मनीमध्ये नाझी पार्टी होती, है ना, हिटलरचा सगळा इतिहास, आणि इटलीमध्ये जे आहे बेनेटो मुसलिनी जे आहे. याच्यात गणित कसं आहे, की डेमोक्रेसीमध्ये पॉवर कशी आहे, विखुरलेली आहे ती वेगवेगळ्या याच्यात. इथं जी आहे ती एकच पॉवरफुल व्यक्ती त्याच्या हातामध्ये ती सत्ता, बेनेटो मुसलिनी जे आहे. वर्ल्ड हिस्ट्री जे आहे, किंवा सिम्पली तुम्ही काय करू शकता, बेनेटो मुसलिनी इटली टाका, मग फॅसिझम तुमच्या समोर येईल बघा. नाझीझम आहे, फॅसिझम जे आहे. मग नंतर जर्मनीत आता निओ नाझीझम जन्माला आलं त्याची चर्चा आहे. सो बेसिकली जे आहे की यामध्ये कसं आहे ना, की डेमोक्रेटिक प्रोसेसच्या बाबतीमध्ये जे आहे की डेमोक्रेसीला बाजूला ठेवा तुम्ही, आम्ही सांगतो त्या पद्धतीने गोष्टी आपण डील करू. सो एकंदर कसं आहे ना, की नाझी पार्टीनी जर्मनीमध्ये जे आहे त्यांनी इलेक्शन्स लढवल्या होत्या, है ना, की आम्ही मग तशी सत्ता कापीस करतो. इटालीमध्ये जे आहे मुसोलिनी जो आहे, तर तो सुरुवातीला पार्लमेंटरी सिस्टीमशी पण जोडलेला होता, नंतर त्यांनी त्या पद्धतीने त्याचं काम केलं होतं. ऑथोरिटेरियन जे आहे तो ॲप्रोच तिच्यामध्ये असतो, की हम करे सो कायदा, त्या पद्धतीने ते चालतं बघा. सप्रेशन, ॲपोजिशन, सगळ्या गोष्टी ज्या आहेत. ही डेमोक्रेसी जी आहे ना, की इट इज अँटी डेमोक्रेसी ॲप्रोच आहे बघा. फॅसिझम जे आहे हे काय आहे, इट्स अ अँटी डेमोक्रेसी ॲप्रोच आहे, ओके. सो याच्यामध्ये आपल्याला हे एक्सप्लेन करायचं आहे, की आता याच्यामध्ये जे आहे की ॲम्बिव्हॅलंट, ॲम्बिव्हॅलंट म्हणजे
द्विधा ॲम्बिव्हॅलंट ॲटिट्यूड असं आपण कन्सेप्ट बघितली होती, आठवतं का तुम्हाला? ॲम्बिव्हॅलंट है ना, द्विधा मनस्थिती जी आहे. आता हे शब्द कितीतरी तिकडे ऑलरेडी बघून झालेला. ओके, तुम्ही जर दोन्ही गोष्टी कंपेअर केला तर तुम्हाला अजून सोपं होऊन जात आहे. सो याच्यामध्ये काय आहे ना की लिबरल डेमोक्रेसी रिजेक्ट केलेली आहे. ओके, लिबरल डेमोक्रेसी जी आहे, लोकांना जे आहे की तुम्ही राईट्स देणं, फ्रीडम देणं, ती लिबरल डेमोक्रेसी जी आहे तर ती अवॉइड करणं, ती नको. इंडिव्हिज्युअल राईट्सला अवॉइड करणं, अशा गोष्टी याच्यामध्ये आहेत बघा. स्ट्रॉंग सेंट्रलाइज ऑथॉरिटी यांना अपेक्षित आहे बघा. फॅसिझममध्ये काय पाहिजे की स्ट्रॉंग सेंट्रलाइज्ड ऑथॉरिटी, म्हणजे केंद्रीकृत प्रणाली जी आहे ती इथं अपेक्षित आहे बघा. अधिकार जे आहेत ते कसे पाहिजेत? केंद्रीकृत पाहिजे. एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या हातामध्ये केंद्रीकृत होणारे अधिकार जे आहे त्यांना जे आहे कसल्या पद्धतीने लोकशाही अपेक्षित नाही. उदारमतवादी लोकशाही, मग ते एका ठिकाणी असणं अपेक्षित आहे. बेनिटो मुसोलिनीचा जो ओव्हरऑल स्टान्स आहे तो तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतो. तो बेनिटो मुसोलिनी जे आहे आणि नाझीजम हे आपण बघूयात, त्या सगळ्या थॉट प्रोसेस ज्या आहेत, पण हे वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये आपण अभ्यासतो. ओके, वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये याचा रेफरन्स तुम्हाला मिळतो बघा. नाव दिस वन, अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसीज. अफर्मेटिव्ह म्हणजे काय? सकारात्मक. हे बघावरती शब्द आहे, सकारात्मक जे आहे. अफर्मेटिव्ह ॲक्शन जी आहे ती म्हणजे काय? सकारात्मक ॲक्शन. अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसीज ड्रॉ मच स्ट्रॉंग क्रिटिसिझम ॲज अ स्ट्रॉंग सपोर्ट. ॲनालाइज दिस स्टेटमेंट इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इक्वॅलिटी. सिलॅबसचा पॉईंट आहे बघा, डायरेक्टली तसाच तसा प्रश्न विचारलेला आहे. एक गोष्ट जी आहे ना की आपला जो सिलॅबस आहे ना त्या सिलॅबसवर आपला प्रचंड होल्ड असणं गरजेचं आहे बघा. सिलॅबसवर जर होल्ड असला तुमचा तर तुमच्यासाठी गोष्टी सोप्या होतात. सो इथं जे आहे की अफर्मेटिव्ह ॲक्शन कशासाठी? इक्वॅलिटीसाठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडियन ॲप्रोच जर आपण बघितला तर भारतामध्ये जे दुर्बल घटक आहे ऑर वीकर सेक्शन त्याच्याकरता आपण काय घेऊन येतो? नंबर ऑफ गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत, नंबर ऑफ पॉलिसीज आहेत, आपण त्यांना जे आहे सिस्टीममध्ये इन्क्लूड करून घेतो किंवा मुख्य प्रवाह जो आहे तिच्यामध्ये आणण्याचे प्रयत्न करतो. बरोबर. मग आता याच्यामध्ये एक दुसरा कन्सर्न असा येतो की हे मेरिटोक्रसीच्या अगेन्स्ट आहे बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता साधी गोष्ट आहे की रिझर्वेशन नावाची गोष्ट आपण जर इथं बघितली तर रिझर्वेशनमध्ये जे आहे की एखाद्या विशिष्ट घटकाला आपण रिझर्वेशन दिलेलं आहे की एवढ्या जागा तुम्हाला आम्ही देऊ. सो जर आपण आपल्या एक्झामचा कुठल्याही एक्झामचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये काय होतं? मेरिट प्रत्येक याच्यानुसार कमी जास्त होतं बघा. बरोबर. मग आता असं होऊ शकतं की एखादा ए जो आहे, आता समजा आपण बघितलं की मेरिट 100 लागलेलं आहे ओपनसाठी, की ज्याला कुठलंही आरक्षण वगैरे नाही आहे अशा कॅन्डिडेटसाठी मेरिट आहे 100, आणि ह्या रिझर्व कॅटेगरीसाठी मेरिट लागलेलं आहे 70. मग असे कितीतरी ओपन कॅटेगरीचेच कॅन्डिडेट असू शकतात किंवा असे कॅन्डिडेट्स की ज्यांना रिझर्वेशन किंवा कुठली सुविधा नाही आहे. एला मिळालेले आहेत 90 मार्क्स, पण तो इथं क्रॅक करतो का? नाही करत. परंतु इथंच ज्यांनी 70 घेतलेले आहेत तो क्रॅक करून जातो, तो त्याला ते रिझर्वेशन आहे. मग आता याच्यात हा डिबेट आहे की इट इज अगेन्स्ट मेरिटोक्रसी जे आहे की मेरिटच्या अगेन्स्ट आहे. याला तर जास्त होतं, याला द्यायला पाहिजे होतं, पण त्याला ते मिळत नाही. मेरिट नावाची गोष्ट जी आहे, मग सगळ्यांना जर तुम्ही मेरिटच्या बेसिसवर घेऊन आलात मग प्रत्येक ठिकाणची गणितं वेगळी बघा. इंडियन फिलॉसॉफी जी आहे, ओव्हरऑल भारताचं जे काही याच्यामधला अफर्मेटिव्ह ॲक्शन्स आहेत, मग त्याचा आपला इतिहास आहे स्वतःचा, की तो इतिहास कसा राहिलेला आहे वर्षानुवर्षाचा जो आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण आपल्याला इकडं अभ्यासाला आहेत. सो वेस्टर्न याच्यामध्ये याची गणितं कशी आहेत, सो तो विचार तुम्हाला करणं गरजेचं आहे की अफर्मेटिव्ह ॲक्शन्स जे असतात बघा, वेस्टर्न पर्स्पेक्टिव्स काय आहेत आणि इंडियन पर्स्पेक्टिव्स काय आहेत. जॉन रॉल्स जे आहे तोही याच्यामध्ये काय म्हणतो की तुम्ही बायस्ड असता कामा नये. वेल ऑफ इग्नोरन्स त्यांनी तिथं ठेवलेलं आहे, कोण काय आहे ते सोडून पॉलिसी बनली पाहिजे. आणि तिच्यामध्ये जे आहे जस्टिस ॲज अ फेअरनेस त्यांनी ते मांडलेलं आहे बघा. सो भारतामध्ये जे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आहे बघा सोशल जस्टिससाठी प्रयत्न केलेले आहेत, आणि त्या सोशल जस्टिसमधून आपल्याला हे दिसून येतं की काही समाजातले जे घटक आहेत ज्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण काय करतो? अफर्मेटिव्ह ॲक्शन म्हणजे सकारात्मक बाबी करतो. मग ते सगळं ॲनालिसिस इथं येणं गरजेचं आहे की वेस्टर्न याच्यामध्ये कोण काय म्हणतं आहे, इंडियन याच्यामध्ये कोण काय म्हणतं आहे. हां काय ऐकू आलं? काहीच नाही ऐकू आलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आवाज कसा पाहिजे?
नाश्ता केला होता का? नाही. अरे खाऊन पिऊन यायचं कसं आहे, चक्कर येऊन पडलं तर कोण बघेल आता, लेक्चर बंद करून बघावं लागेल. आणि मी डॉक्टर आहे पण मी नॉन प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहे हे लक्षात ठेवा प्रत्येकाने, है ना. हाँ पुढचं वाक्य काय ऐकू येतं का राजे काही? इथं येऊन बसा बरं, इथं समोर बसा म्हणजे आम्हाला ऐकू येईल. ओके, आता इथं जे आहे बघा, त्यांनी जे म्हटलेलं आहे दोन शब्द की इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ आणि इक्वॅलिटी बिफोर लॉ, अशा दोन गोष्टी मला ऐकू आल्या. त्याच्यात तिसरं वाक्य हां रिलेट होईल का? हां रिलेट करू शकतो ना, ते इंडियन पर्स्पेक्टिव्ह तो आहे ना, की इंडियन पर्स्पेक्टिव्हमध्ये इक्वॅलिटी आपण कशी घेऊन येतो, तर ते तिथं रिलेट होणार आहे. फक्त याच्यामध्ये तुम्हाला वेस्टर्न ॲज वेल ॲज इंडियन असे दोन्ही थॉट समोर ठेवावे लागतील. ओके, आणि अफर्मेटिव्ह ॲक्शन जी आहे ती कशी आहे, सकारात्मक बाबी ज्या आहेत. ओके, ॲक्शन पॉलिसीज ज्या आहे इन केस ऑफ इक्वॅलिटी. आणि हा मुद्दा तसाच तसा सिलॅबसमध्ये डायरेक्टली आहे बघा, त्याच्यावर डायरेक्ट प्रश्न इथं आहे. सो सिलॅबस एकदम स्ट्रॉंग तुमचा असणं गरजेचं आहे. आपण कालच्या सेशनमध्ये जे आहे खूप प्रॉपरली जे आहे एक एक मुद्दा बघितलेला आहे. ओके, सो अफर्मेटिव्ह ॲक्शन्स जे आहेत तर ते याच्यामध्ये मॅटर करतात. आता युरोसेंट्रिझम जे आहे इज बोथ द टार्गेट अँड द मोटिव्ह फोर्स फॉर द पोस्ट कोलोनियल पॉलिटिकल थिअरी. युरो केंद्रवाद जे आहे, नावातच आहे बघा काय असेल बरं, तुम्ही जेव्हा हा शब्द बघता म्हणजे आपण आतापर्यंत हे काही शिकलो नाही, आपण शिकणार आहे त्या काळामध्ये, तर हे जेव्हा समोर येतं काय आहे बरं, हे युरोसेंट्रिझम म्हणजे काय आहे ना, सगळं जे जग आहे ते युरोपच्या किंवा वेस्टर्न चष्म्यातून बघणं. ओके, त्याला म्हणतात युरोसेंट्रिझम. बरोबर, म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याला एखादी गोष्ट सांगते तर त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी ती सांगत असते. बरोबर, म्हणजे आता तुमचे मित्रमैत्रिणी इथं असतील, मग प्रत्येकजण आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे सिव्हिल सर्व्हिसचा जर विचार केला तर कुठला ऑप्शनल आपण घेतला पाहिजे, त्यांनी जो घेतलेला असतो तोच आपण घेतला पाहिजे असं त्याला वाटत असतं किंवा तिला वाटत असतं. म्हणजे माझा ऑप्शनल एक्स वाय झेड आहे, माझ्या मित्रांनी मैत्रिणी पण घेतला पाहिजे, कारण ते कन्व्हिन्स झालेले असतात ऑलरेडी की हा ऑप्शनल माझ्यासाठी फायनल आहे. मग ते शेजारच्याला समजवून सांगतात की हां हे किती भारी आहे, मास्तरची गरज ठेवतच नाही ते. ओके, म्हणजे त्यांच्या चष्म्यातून आपल्याला ते दाखवत असते जग कसं आहे. तसं आपल्याला हे सगळं वर्ल्ड फ्रॉम द युरोप किंवा वेस्टर्न पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघणं, त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी हे जग बघणं, ते म्हणजे काय, युरो केंद्रवाद. युरोपच्या याच्यातून बघायचं आहे सगळं, वेस्टर्न याच्यातून ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या बघायच्यात बघा. मग आता तिच्यामध्ये बरेच इश्यू येऊ शकतात की आपलं कल्चर त्यांचं कल्चर तिच्यामध्ये तुम्हाला जे आहे तफावत दिसू शकते. मग ते म्हणू शकतात हे असं नाही असं करा. ओके, मग ते डील होईल का तिथं? नाही डील होणार. ओके, सो पोस्ट कोलोनियल पॉलिटिकल थिअरीमध्ये हे मोठ्या प्रमाणावर तुम्हाला दिसतं की युरोप सेंट्रिक गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्ही बघितल्या पाहिजेत असा तो कन्सर्न आहे. ओके, आणि एकंदर जे आहे की पोस्ट कॉलोनियल पॉलिटिकल थिअरी जी आहे, मग याच्यावर आपल्याला ते सगळे मुद्दे जे आहेत तर ते डिस्कस करणं. मग आता वेस्टर्न डॉमिनन्स जो आहे त्याचं क्रिटिक आहे बघा, की वेस्टर्न डॉमिनन्स की तुम्ही मक्तेदारी जी आहे पाश्चिमात्य देशांची जी आहे, मग त्याच्यावरचे क्रिटिक जे आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला जे आहे की ज्ञान प्रकाशमध्ये पण दिसतं बघा, ओरिएंटॅलिझममध्ये दिसतं की एकंदर जे आहे की काही स्टिरिओटाईप आहेत. ईस्ट कसं आहे तर मग ते बॅकवर्ड आहे, म्हणजे आपण जे आहे इंग्रज इकडं आले होते, इंग्रज आपल्याकडे कसे बघायचे की ही जनता कशी आहे मागासलेली आहे. मग यांचे काही स्वतःचे फंडे आहेत बघा, की हे म्हणणार आपल्याला यांना लिहिता वाचता येत नाही प्रॉपर, है ना, इंग्रजी येत नव्हतं. आता इंग्रजी आलंच पाहिजे, कितीतरी कंट्रीज आहे बघा तिच्यात इंग्रजी ही महत्त्वाची लँग्वेज नाही आहे, की त्यांची लँग्वेजच वेगळी आहे. इंग्लिश ते शिकत पण नाही, पण इंग्लिश ही ग्लोबल ॲक्सेप्टेबल आहे, तर तिच्यामध्ये तुम्ही शिकणं आज ती काळाची गरज आहे. पण ह्या सगळ्या याच्यात की ही जी लोकं आहेत हे इन्फेरियर आहेत. म्हणजे पंच नावाचं न्यूजपेपर होतं 1857 जो सगळा रिवोल्ट आहे, त्या पंचमध्ये जे आहे इंडियन्सला कसं दाखवलं होतं त्यांनी, अर्धा गोरिला आणि अर्धा माणूस असं छापलं होतं आपलं व्यंगचित्र, की इंडियन्स असे आहे म्हटलं इन्फेरियर. ओके, आपल्याला इन्फेरियर समजलं जायचं. म्हणजे ईस्टमधले लोक कसे आहे हे यांचे जे काही फंडे आहेत बघा, की युरोसेंट्रिक लेन्स जे असतात ना, तर त्या काय करतात तर त्या खूप प्रॉपरली फेअरली या गोष्टी बघत नाही. हे सगळे डिबेट्स आपण शिकू जे तुम्हाला त्याच्यामध्ये डील करायचे आहे बघा. पुढचा जो प्रश्न आपला आहे तो आता सेक्शन बी सुरू होतं बघा आपलं. बरोबर, नाही आय थिंक एक प्रश्न अजून आहे आपला, है ना. नेक्स्ट वन जे आहे
चौथा प्रश्न बाकी बघा आपण आपला. बुद्धिस्ट थॉट ऑन धम्म फॅसिलिटेट्स द इमॅन्सिपेशन ऑफ पॉलिटिकल ॲक्शन एक्सप्लेन्स. ओके, धम्म जे आहे बघा, बुद्धिस्ट थॉट ऑन धम्म. आता गौतम बुद्धांवर ऑलरेडी प्रश्न जे आहेत, एक प्रश्न आपण कालच्या याच्यात पण बघितला होता, हा परत एक प्रश्न आहे, तो आधीच्या पेपरमधला प्रश्न होता. सो गौतम बुद्धांवर यांनी जे आहे तर त्या गोष्टी ज्या आहेत की मॉरॅलिटी, याच्यामध्ये तुम्हाला नैतिकता जी आहे ती बघायला मिळते. इथिक्समध्ये पण गौतम बुद्धांवर प्रश्न आहे, इकडे गौतम बुद्धांवर प्रश्न आहे. तर इथं जे आहे की सेंट्रल टू धम्मा काय आहे, की धम्मा ही जी संकल्पना आहे बघा, तिच्यामध्ये काय काय प्रिन्सिपल किंवा काय तत्व आहे. एक अहिंसा. ओके, धम्म जे आहे याच्यामध्ये नॉन व्हायलन्स हा एक बेसिक हे आहे बघा, अहिंसा, नॉन व्हायलन्स. ओके, त्याच्यानंतर दुसरं काय बरं धम्मामध्ये, कंपॅशन, करुणा. ओके, करुणा आलं की मला जे आहे, आपला एक विद्यार्थी आठवतो, त्याने जे आहे करोनाचं करुणा केलं होतं बघा. ओके, सो बेसिकली जे आहे ना की नॉन व्हायलन्स, अहिंसा आणि कंपॅशन, दयाभाव जे आहे, करुणा. ओके, सो ॲक्च्युली असा होता आपल्याकडे एसे एक की तो तिच्यामध्ये करुणा असा शब्द होता, कंपॅशन, त्याने अख्खा एसे कोरोनावर लिहिला होता. ओके, त्यामुळे मला ते आठवतं बऱ्याचदा जे आहे. आणि सत्य जे आहे म्हणून नीट वाचणं जे आहे, आणि इंग्लिश मराठी दोघी बघायचं. यू पी एस सीवाल्यांनी इंग्लिश जे आहे ते प्रॉपरली समजून घ्या, तुम्हाला प्रॉब्लेम आला हिंदीतून बघा. राज्यसेवेला इंग्लिश मराठी आहे, तर तिच्यामध्ये तुम्ही ते दोघी हे बघितले पाहिजेत. इथं तिसरा जो कन्सर्न आहे तो आहे सत्य, ट्रूथ. ओके, सत्य, ट्रूथ जे आहे. ओके, ट्रूथफुलनेस, सत्य. सो सत्य असेल, नॉन व्हायलन्स असेल, कंपॅशन असेल बघा. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या धम्माचा बेस आहे बघा. आणि याच्यामधून जे आहे की गव्हर्नन्स. सो मिडल पाथ याच्यामध्ये गौतम बुद्धांनी सांगितलेला आहे, मध्यम मार्ग जो आहे. आता मिडल पाथ व्हर्च्यू इथिक्समध्ये आपण शिकलेलो आहे बघा. ओके, इथिक्समध्ये जे आहे व्हर्च्यू इथिक्समध्ये ही गोष्ट शिकलेलो आहे आपण. ओके, व्हर्च्यू इथिक्स जे आहे, आता व्हर्च्यू इथिक्समध्ये हे जे शिकणं आहे बघा आपलं, की मिडल पाथ, जसं फॉर एक्झाम्पल ॲरिस्टॉटलनी सांगितला होता तो जो होता गोल्डन मीन होता बघा, गौतम बुद्धांनी मिडल पाथ सांगितला, म्हणजे एक्स्ट्रीम एंडला जाऊन तुम्ही काही करता कामा नाही, तुम्ही मधला मार्ग निवडा. आणि याच्या पलीकडे अजून जे आहे बघा, संत तुकाराम आहेत, संसार करून भक्ती करा, मधला मार्ग जो आहे तो, म्हणजे भक्ती करण्यासाठी सगळं सोडून जायलाच पाहिजे असं नाही आहे, संसार करून भक्ती करा. सो बेसिकली जे आहे की धम्मा जे आहे त्याच्यावर बोलणं, मग व्हर्च्युअल इथिक्समध्येही आपण बघितलेलं आहे बघा. ओके, सो तुम्हाला ओव्हरऑल जे आहे की गौतम बुद्धांचे थॉट प्रोसेस, त्याचं कम्पॅरिझन जे आहे इतरांशी जे आहे, जसं मार्सिझम आहे बघा, मार्सिझममध्ये काय आहे, मटरलिस्टिक ॲप्रोच आहे, संसाधनं कुणाच्या मालकीची असली पाहिजेत. मार्सिझम जे आहे की मटरलिस्टिक ॲप्रोच आहे तिथं, मग तो मटरलिस्टिक ॲप्रोच तुम्हाला हेडोनिझममध्ये दिसतो की सुखवाद, माझ्या आनंदासाठी मी हे करणार आहे, मटरलिस्टिक असणं, भौतिक गोष्टी ज्या आहेत त्या. आता इथं जर तुम्ही बघितलं तर इथं स्पिरिच्युअल आहे बघा, आध्यात्मिक ज्या बाबी आहेत त्या तुम्ही बघू शकता, किंवा कंपॅशन, दयाभाव. आणि इकडं काय आहे, क्लास स्ट्रगल आहे बघा, सर्व इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे असं काल मार्क्स म्हणतो. ओके, सगळा जो इतिहास आहे तो कसा आहे, वर्ग संघर्षाचा इतिहास आहे, क्लास स्ट्रगल. इथं काय आहे, कंपॅशन आहे बघा, क्लास स्ट्रगल नाही, इट्स कंपॅशन. सो बुद्धिझम जे आहे तिच्यामध्ये तुम्हाला असे कितीतरी आस्पेक्ट जे आहेत तर ते बघता येतात, ते कम्पेअर करता येतात बघा. ओके, किंवा कन्फ्युशियस जो आहे बघा, आता कन्फ्युशियस जो होता ना, कन्फ्युशियस पण आपल्या नोटमध्ये आहे, कन्फ्युशियस जो आहे ना तर तो मॉरल लीडरशिप जे आहे की नैतिक नेतृत्व जे आहे त्याच्यासाठी आहे बघा कन्फ्युशियस. कन्फ्युशियस पण त्याची फिलॉसॉफी आपण बघूयात काही गोष्टी ज्या आहेत. ओके, सो धम्मा जो आहे त्याच्यावर प्रश्न विचारलेला. आता एवढं तर आपल्याला क्लिअर आहे की गौतम बुद्धांवर वारंवार इथं प्रश्न आहे, ती फिलॉसॉफी आपण शिकणार पण आहे, ते प्रॉपरली डील. द लीगल सबऑर्डिनेशन ऑफ वन सेक्स टू अनदर इज रॉंग इन इट सेल्फ अँड नाऊ वन ऑफ द चीफ हिंड्रन्सेस टू ह्युमन डेव्हलपमेंट. एक लिंग की दुसरे लिंग पर विधिक अधीनस्थता अपने आप में गलत है और वर्तमान में मानव विकास के समक्ष एक मुख्य बाधा आहे. कशावरचा प्रश्न आहे बरा, जेंडर जे आहे ना, फेमिनिझम. काल होतं सिलेबसमध्ये, पेपर वन पेपर टू दोघी ठिकाणी हा शब्द तुम्हाला दिसतो बघा, फेमिनिझम जे आहे. ओके, मग आता द सब्जेक्शन ऑफ विमेन असं याचं वर्क आहे बघा, है ना, मिलचं जे आहे तिच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे द सब्जेक्शन ऑफ विमेन असं याचं वर्क आहे बघा, द सब्जेक्शन ऑफ विमेन.
असं यांनी लिखाण केलेलं आहे. आणि हे लिखाण कधीचं आहे? 1869 मधलं. ओके, आता फेमिनिझम जे आहे तर त्यामध्ये जे आहे ना की पुरुषाची स्त्रीवर असणारी अधिसत्ता, किंवा आपण सॉक्रेटिस बघितला होता, सॉक्रेटिसनी सांगितलं होतं वन्स मेड इक्वल शी विल बी द सुपिरियर, तुम्ही तिला फक्त समान संधी द्या ती सुपिरियर राहील, म्हणजे पुरुषाच्या पुढे जाऊ शकते ती. ओके, सो आता इथं जे आहे की जॉन स्टुअर्ट मिलचं स्टेटमेंट आहे की द लीगल सबऑर्डिनेशन ऑफ वन सेक्स टू अनदर इज रॉंग इन इट्सेल्फ, म्हणजे एखाद्याने जे आहे, कुणी असू शकते इथं, आपल्याकडची जी पॅट्रियार्की आहे त्या पॅट्रियार्कीला लक्षात घेतात पुरुषांची महिलांवरची अधिसत्ता जी आहे. सो तो मुद्दा याच्यामध्ये येतो बघा. आणि याचे नंबर ऑफ एक्झाम्पल्स आहेत. आता एक तर बेसिक कसं आहे की जेंडर इक्वॅलिटी आपल्याला पाहिजे. जेंडरच्या बाबतीमध्ये ज्या वेळेस आपण गोष्टी डील करू तर इक्वॅलिटी हा जो कन्सर्न आहे बघा तो तुम्ही प्रॉपरली लक्षात घेतला पाहिजे. महिला ज्या आहेत तर त्यांना व्यक्ती म्हणून समजणं हे इथं फार महत्त्वाचं आहे. कुठल्या याच्यामध्ये की सगळ्यात बेसिक काय आहे की महिला ह्या एक व्यक्ती आहेत सगळ्यात पहिली गोष्ट. आणि त्या व्यक्तीला पण इंडिव्हिज्युअल राईट्स असू शकतात, तिला इंडिव्हिज्युअल जे आहे तिचे वैचारिकता आहे, तिचं फ्रीडम आहे, हे तुम्ही ॲक्सेप्ट करणं. जसं काल मी तुम्हाला सांगितलं होतं की पर्सनल इज पॉलिटिकल जे आहे बघा. ओके, पर्सनल इज पॉलिटिकल हा जो आस्पेक्ट आहे तो इथं मॅटर करतो. आणि याच्यामध्ये मग तुम्हाला हे एक्सप्लेन करायचं आहे की ह्युमन डेव्हलपमेंट कशी होणार नाही. आता कसं आहे ना की नियर अबाउट हाफ पॉप्युलेशन महिलांचे आहे. ओके, इन जनरल जर आपण ॲप्रॉक्झिमेटली बघितलं आणि जर तुम्ही त्यांच्यावर अशा पद्धतीने गोष्टी डील झाल्या की त्यांच्यावर पुरुषांचं जे आहे तो डॉमिनन्स आहे तर मग त्यांचं डेव्हलपमेंट होणार नाही ना. 50% पॉप्युलेशन जर डेव्हलप होत नसेल तर ऑबियसली जे आहे मानव विकास कसा होईल. आणि आपण लहानपणी काय शिकतो, शिकलेली आई घरादाराला पुढं नेईल. शिकू तर द्या आधी, मग तुम्ही आधी म्हणतात सगळं ठीक आहे, शिकलेली आई घरादाराला पुढं नेईल. मग मुलगी शिकली पाहिजे ना त्याच्याकरता. शिकलेली आई कधी मिळू शकते तुम्हाला? बेसिकमध्ये प्रॉब्लेम आहे आपला. ओके, सो तो बेसिकमधला प्रॉब्लेम जो आहे तो सॉर्ट आउट करणं मिलला अपेक्षित होतं बघा. आणि इक्वॅलिटी ॲज अ सोशल गुड जे आहे, आता त्यांनी जे आहे की फक्त हे महिलांसाठी नाही आहे, हे सोसायटीसाठी आहे. शिकलेली महिला जर असेल तर मग त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की शिकणं, त्या वेगवेगळ्या ज्या आहेत संधी उपलब्ध करून देणं, त्याच्यातून काय होतं की जग जे आहे तर ते इक्वल फुटेजला जाणार. म्हणजे हे फक्त त्या महिलेसाठी गरजेचं नाही आहे, हे आपल्या सगळ्यांसाठी गरजेचं आहे. ओके, हे जे आहे आता असा एक प्रश्न आपण विचारतो बऱ्याचदा जे आहे ना, मी असा प्रश्न इंटरव्ह्यूमध्ये विचारलेला आहे काही विद्यार्थ्यांना की त्यांचं जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी असतात की सावित्रीबाई फुलेंचं तुमच्या आयुष्यात काय योगदान आहे, मग बऱ्याचदा काही स्टुडंट तिच्यामध्ये जे आहे तर ते गडबडतात. आणि सावित्रीबाई फुलेंचं योगदान मग त्यांचं की महिलांना शिक्षण दिलं, प्रश्न असा आहे तुमच्या आयुष्यात काही योगदान आहे बरोबर, त्यांनी महिलांसाठी केलं सगळ्या हा ना, ज्या काही खस्ता त्यांनी खाल्लेल्या आहेत विमेन्स एज्युकेशनसाठी त्या नको, तुमच्या आयुष्यात काय योगदान आहे. तर तुमच्या आयुष्यातलं योगदान सिंपल आहे, तुमची आई शिकलेली आहे, तुमची बहीण शिकते, उद्या शिकलेली बायको पाहिजे, हे योगदान आहे ना सावित्रीबाई फुलेंचं. सो बेसिकली जे आहे की हे जगासाठी महत्त्वाचं आहे ओव्हरऑल याच्याकरता. मग याच्यामध्ये जे आहे की तुम्हाला सिमॉन द बोवारचं द सेकंड सेक्स नावाचं बुक आहे बघा, ज्याला फेमिनिझमचं बायबल म्हटलं जातं. ओके, एखाद दिवशी आहे माझ्याकडे एक प्रत, मी दाखवेल तुम्हाला. सो यांच्यामधून जे काही गोष्टी आलेल्या आहेत समोर महिलांसंबंधीच्या जेंडर डिस्क्रिमिनेशनच्या, तर त्या याच्यामध्ये अपेक्षित आहे की असं होता कामा नाही. सो जेंडर इक्वॅलिटीचा इथं कन्सर्न आहे बघा. ओके, देन पुढचा जो प्रश्न आहे याच्यामधला, सर अरबिंदोज आयडिया ऑफ स्वराज हॅज डीप सिग्निफिकन्स इन इंडियन सोशल पॉलिटिकल कल्चरल हिस्ट्री. आता बघा, तुम्हाला नावं डायरेक्टली तिथं सिलॅबसमध्ये दिलेली आहे, त्याच्यानुसारच प्रश्न आहे. म्हणजे असं नाही आहे की काहीतरी बाहेरून आणलं. ओके, आता इथिक्स GS 4 काय होतं की फिलॉसॉफर्सची नावं तिथं दिलेली नाहीत. मग तिच्यामध्ये आपण जे इथिक्सशी रिलेटेड फिलॉसॉफर्स आहेत किंवा ज्यांनी इथिक्सबद्दल काहीतरी बोललेलं आहे अशा लोकांना घेऊन आपण गोष्टी डील करतो. आता इथं कसं आहे की इथं डायरेक्टली नावं आहेत, त्याच्यानुसार आपल्याला प्रिपेअर करायचं, तर हे आपल्यासाठी खूप सोपं होतं. आणि याच्यामध्ये जे आहे की यांचं जे आहे की लिबरेशन फ्रॉम फॉरेन डॉमिनेशन जे आहे ते यांना अपेक्षित होतं. म्हणजे आपल्यावर जे इंग्रजांचं राज्य आहे ते आपल्याला नको आहे, लिबरलायझेशन तिच्यामध्ये पाहिजे, आपल्याला उदारता तिच्यामध्ये पाहिजे, तो उदारवंतवाद तिथं पाहिजे. आणि स्वराज जे आहे, सेल्फ रूल जे आहे, तर ती जी कन्सेप्ट आहे
ती फक्त इकॉनॉमिकल पॉलिटिकल याच्यासाठी नाही आहे, पण इंडिया स्पिरिच्युअल मिशनसाठी पण त्याचा विचार झाला पाहिजे. म्हणजे ही जी स्वराज नावाची जी कन्सर्न आहे की सोशल पॉलिटिकल जे आहे कल्चरल हिस्ट्री, तर याच्यामध्ये इंडियन स्पिरिच्युअलिझम जे आहे त्याच्यामध्ये पण याचा विचार झाला पाहिजे. म्हणजे भारताच्या बाबतीत आध्यात्मिकतेमध्ये सुद्धा हे आलं पाहिजे की स्वराज नावाची जी संकल्पना आहे. मग याच्यामध्ये जे आहे की त्यांनी रॅशनल डेव्हलपमेंटसाठी की आपल्याला जे विवेकाधिष्ठित विकास आपला झाला पाहिजे त्याच्याकरता लिबरलायझेशन किती गरजेचं आहे ते सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जे आहे की नैतिकता जी आहे बघा, कारण यांच्या याच्यामध्ये जे आहे की मॉरल ॲडव्हान्समेंट ही गरजेची होती, सो ती नैतिकता याच्यामध्ये महत्त्वाची आहे. लिव्हिंग विथ डिग्निटी अँड फ्रीडम जे आहे, सो तो पण एक याच्यामध्ये मुद्दा येतो बघा, डिग्निटी ओके आणि फ्रीडम जे आहे. आता बघा तुम्हाला फ्रीडम आहे पण डिग्निटी नाही आहे तर ते काही वर्क होणार नाही. दोन्ही गोष्टी आपल्याला, डिग्निटी म्हणजे काय, प्रतिष्ठा जी आहे, तुमचा मान सन्मान उचित राखला गेला पाहिजे ओके. म्हणजे सिंपली तुम्हाला कोणी इन्व्हाइट केलं ओके, तुम्हाला कोणतरी इन्व्हाइट केलं आहे आणि इन्व्हाइट केल्यानंतर सिंपली तुम्ही असा विचार करा, ज्याने इन्व्हाइट केलेलं आहे त्याच्याकडे तुम्ही गेलात, तिथं सगळ्या गोष्टी खायच्या प्यायच्या ना, तुम्ही काही खाऊ शकता पण तुम्हाला कोणी विचारलंच नाही तिथं, कसं फिलिंग राहील बरं तुमचं. ज्याने बोलवलं आहे ते फिरत आहे तिथं, त्याने बघितलं पण नाही तुमच्याकडं, मग काय होईल, मूड खराब होईल ना तुमचा, हा ना. आम्हाला बोलवलं ना, आम्हाला कोणी विचारलं पण नाही तिथं. डिग्निटी पण पाहिजे, खाण्यापिण्यावर काय नव्हतं की सगळेच पाहिजे ते घ्या. सो डिग्निटी अँड फ्रीडम या दोन्ही गोष्टी फार मॅटर करतात बघा ओके. देन आता बघा सेक्शन बी जो आहे, म्हणजे आता याच्यात तिच्यात सेक्शन बीमधला हा पाचवा प्रश्न आपण बघितला होता आधी, हा कंपल्सरी आहे तुम्हाला. इम्प्रिंट ऑफ ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन ऑन इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आता बघा आपण प्रिलिम्ससाठी पण जे आहे कॉन्स्टिट्यूशन शिकतो, ॲज वेल ॲज जे आहे की आपण इकडे पेपर टूमध्ये पण या गोष्टी शिकतो बघा. आता सिम्पली जर तुम्ही बघितलं की इम्प्रिंट ऑफ ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन ऑन इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधान पर ब्रिटिश संविधान की छाप, म्हणजे ब्रिटिशांच्या संविधानाचा काय आपल्या याच्यावर इम्पॅक्ट आहे बघा. ब्रिटिश मॉडेल, तर ब्रिटिश मॉडेलचा काय काय इम्पॅक्ट आहे, तर सिम्पल आहे, पार्लमेंटरी सिस्टीम तिकडं आहे इकडं आहे, रूल ऑफ लॉ तिकडं आहे इकडं आहे. म्हणजे सिम्पली जे आहे त्यांच्याकडून काय काय गोष्टी आपण घेतल्यात किंवा त्यांच्याशी साधर्म्य राखणाऱ्या सिस्टीम आपल्याकडं काय आहेत, सो याच्यामध्ये जे आहे सगळ्याच गोष्टी बघा. पार्लमेंटरी सिस्टीम जे आहे म्हणजे संसद ओके, त्याच्यानंतर कायद्याचे राज्य ओके, त्याच्यानंतर जे आहे बाय कॅमेरालिझम ओके, त्याच्यानंतर कॅबिनेट आहे बघा. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला तिच्यामध्ये बघायला मिळतात. कॅबिनेट सिस्टीम जे आहे, मंत्रिमंडळ जे आहे बघा, रूल ऑफ लॉ असेल, हेड ऑफ स्टेट जे आहे, फंडामेंटल राईट अँड फ्रीडम आहे. सो तुम्हाला अशा कितीतरी गोष्टी ज्या आहेत त्या ब्रिटिश याच्यामधून बघायला मिळतात. सो हा प्रश्न एकदम साधा सोपा प्रश्न आहे बघा, हे आपण बऱ्याचदा शिकतो पाठच असतं, कुठून काय घेतलं आहे, सोर्सेस काय आहेत ओके. सो त्यामुळे जे आहे की ही जी सगळी व्यवस्था आहे, 10 मार्काचा हा प्रश्न जो आहे बोनससारखा प्रश्न आहे. दुसरं जे आहे की एन्व्हायरमेंटलिझम ऑफ पुअर जे आहे बघा, काय असेल बरं गरीबो का पर्यावरण वाद, हे वाचल्यानंतर तुमच्या डोक्यात काय येतं बरं, तुम्ही नाही काही वाचलेलं आजपर्यंत PSIR ओके, काय असेल बरं, काय असू शकतं हे, जे काही मार्जिनल इलिमेंट्स आहेत सोसायटीमधले त्यांचा जो संघर्ष आहे एन्व्हायरमेंटच्या बाबतीमधला तो इथं आहे बघा ओके. हां मग याच्यामध्ये जे आहे की समजा फॉर एक्झाम्पल की ट्रायबलचा तुम्ही विचार करू शकता, है ना, ट्रायबल्स बऱ्याच ठिकाणी जसं मायनिंगचे इशू आहेत बघा की त्यांना डिस्प्लेस करण्यात येतं त्यांचा इशू. किंवा आता एक सिम्पल एक द हिंदूला आपण एक न्यूज बघितली होती, ती न्यूज अशी होती की प्रोजेक्ट टायगरमुळे किती ट्रायबल्सला विस्थापित व्हावं लागलं. एक्झाम्पल डायरेक्ट देऊ शकतो बघा, तुम्हाला मार्क्स कधी येणार एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कन्सेप्ट प्रॉपरली लिहिला इट्स ओके, त्याला तुम्ही प्रॉपरली उदाहरणं पण देणं अपेक्षित आहे बघा. आणि असे करंटमधले जे आहेत तर ते मी रेग्युलर याच्यात तुम्हाला सांगत राहणार आहे आणि आपण करंट याच्यामधून ते महत्त्वाच्या गोष्टी तिथं राहतील. तर तुम्ही एक काम केलं पाहिजे की करंटमधले महत्त्वाचे मुद्दे की जे आपल्या सिलेबसला कोरिलेट करतात ते एक बाजूला काढले पाहिजे. म्हणजे आता ट्रायबलचे इश्यूज आहेत ना, त्यांचा संघर्ष आहे की तुम्ही तिथं प्रोजेक्ट टायगर केला चांगलं आहे, टायगरसाठी चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही काय केलं यांना बाजूला सरकवलं तिथून,
मग ते ॲक्सेप्टेबल आहे का, मग तो मुद्दा तिच्यामध्ये येतो. सो बेसिकली जे आहे की या सर्व याच्यामध्ये एन्व्हायरमेंटलिझम ऑफ पुअरचा जर विचार केला तर सिम्पली जे आहे गरीबो का पर्यावरणवाद, हे जे सगळे मार्जिनल सेक्शन्स आहेत बघा, तर त्यांचे काय काय इशू आहेत आणि रिसोर्सेसच्या बाबतीमध्ये काय इशू असतील. मग याच्यामध्ये चिपको आंदोलन आपण काल बघितलं होतं बघा, चिपको मुवमेंट आहे, अपिको मुवमेंट आहे बघा. चिपको मुवमेंट उत्तराखंडमध्ये झाली होती, झाडांना लोकांनी मिठी मारली होती, चिपको चिपकणे, ओके. सो ही झाडं तोडू नका असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला दक्षिण भारतामध्ये मिळतं. अपिको नावानी अपिको मुवमेंट जी आहे ती दक्षिण भारतामध्ये आहे बघा, ओके. सो एकंदर जे आहे की अशा ज्या मुवमेंट्स आहेत, किंवा तुम्हाला जे आहे नर्मदा बचाव तुम्ही बघू शकता, नंबर ऑफ मुवमेंट्स तुम्हाला मिळतील बघा. आणि त्यातल्या त्यात जे आहे की एन्व्हायरमेंटशी रिलेटेड जो संघर्ष आहे मार्जिनल्सचा, तो याच्यामध्ये अपेक्षित आहे. आणि अशा कितीतरी एक्झाम्पल्स जे आहेत आपण बघणार आहोत, ओके. देन नेक्स्ट म्हणजे आहे ग्लोबल साऊथ नावाची जी कन्सेप्ट आहे ती इथं खूप मॅटर करते. ऑलरेडी न्यूजमध्ये गेल्या 2 वर्षापासून खूप जास्त आहे, लास्ट इयर खूपच जास्त होती बघा ग्लोबल साऊथ, ओके. ग्लोबल साऊथ जे आहे ब्रँडन क्लाईन बऱ्याचदा शिकवलं आहे, करंटमध्ये येत राहील बघा हे. सो ग्लोबल साऊथ ही कन्सेप्ट जी आहे ती, ओके. सो ग्लोबल साऊथमध्ये कसं आहे ना की जे अजून स्ट्रगल करत आहेत रिसोर्सेससाठी किंवा जे आहे डेव्हलप नाही आहेत, आणि ग्लोबल नॉर्थ जे आहे ते काय आहेत डेव्हलप विकसित राष्ट्र वगैरे जे आहेत त्यांचा विचार तिच्यामध्ये होतो. सो असे सगळे मुद्दे. फंक्शन्स ऑफ डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी, एकदम साधा सोपा प्रश्न आहे बघा. तुम्ही परीक्षेला आलात, आम्ही आपले आभारी आहोत असा हा प्रश्न आहे ना. डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी, तर डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीचं काम काय हे तुम्हाला लक्ष्मीकांतमध्ये पण आहे, ओके. सो डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी नावातच आहे बघा, काय काम असेल बरं यांचं. जिल्ह्यासाठी प्लॅन तयार करा, डिसेंट्रलाइज प्लॅनिंग जे आहे बघा, ओके. त्यांचं काम असतं डिसेंट्रलाइज प्लॅनिंग, विकेंद्रीकृत योजना जी आहे, सगळ्या समान सगळे जे घटक आहे आपले ते घटक बरोबर घ्या आणि त्यांना बरोबर घेऊन चाला, है ना. प्रॉपरली प्लॅन बनवणं, रिसोर्स मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचं, लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचा सगळ्यात मेजर इशू काय आहे, ते डोंट हॅव फंड्स विथ देम, त्यांच्याकडे असे पुरेसे फंड्स नसतात बघा. आता बरंच गणित बदललेलं आहे, पण हे सगळं जे आहेत की ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्याकडे विशेष करून जे आहे खूप चांगले फंड्स जे आहेत मुबलक प्रमाणात ते नसतात. त्याची कारणं बरीच आहेत, वरतून फंड येणं आणि ग्राउंड लेवलला फंड कलेक्ट होणं. म्हणजे पाहा तुम्ही गावामध्ये कुठले कुठले कर भरतो बरं आपण, घरपट्टी, पाणीपट्टी, है ना, नळपट्टी नाही पाणीपट्टी, हां, ओके. आता गणित असं आहे, भरतात का लोक, लोक देतच ना बघा. म्हणजे ही अवेअरनेस पण आपल्याकडे आणणं फार गरजेचं आहे की आपण घरपट्टी भरली पाहिजे, पाणीपट्टी भरली पाहिजे, आपल्या गावात जे लाईट लागतात, आपल्या जे इथलं सगळं ड्रेनेज साफ होतं, त्याच्या आधी जी लोक काम करतात त्यांना पैसे द्यावे लागतात, आणि हे पैसे कुठून देणार, हिच्यातून देणार. जसं इकडं शहरामध्ये कसं असतं, मेंटेनन्स नावाची एक गोष्ट असते बघा. तुम्ही जर फ्लॅटमध्ये राहत असाल, तुमच्यापैकी कुणी तर मेंटेनन्स आहे, आहे का कुणाला मेंटेनन्स द्यावा लागतो का इथं फ्लॅटमध्ये, कोण कोण आहे, है ना, हां, द्यावा लागतो का मेंटेनन्स, किती घेतात मेंटेनन्स, 2000 रुपये महिन्याचा मेंटेनन्स घेतात, म्हणजे वर्षाचा 24,000 मेंटेनन्स घेतला होता. कारण जर मेंटेनन्स नसेल तर, आता समजा लिफ्ट आहे इथं बिल्डिंगमध्ये आपल्या, खालचं साफसफाई असते बघा, जर मेंटेनन्स नसला तर कोण झाडल ते खाली, बरोबर, दरवाजा कोण उघडणार, कोण बंद करणार, मग त्याच्यासाठी मॅनपॉवर लागते, त्याच्यासाठी जे पैसे, इकडं श्रेणाईने टाकलं 500 रुपये मेंटेनन्सच्या, है ना, मस्त आहे तुमचं, हे बघा सागर 4 पट भरतं आहे बघा, है ना, त्यांच्याकडे असं इटालियन मार्बलवर झोपवतात त्यांना, ओके. सो आता हा मेंटेनन्स आहे, फंडिंग जे येतं बघा, मग एखादी सोसायटीसाठी असू शकतं, इकडं जे आहे गावाच्या बाबतीत लोकल लेवलला जे आहे पंचायतचे इशू, लोक कधी भरतात हे सगळे कर, जेव्हा त्याला निवडणूक लढवायची असते, जेव्हा निवडणूक लढवायची असते तेव्हा त्याच्या नावावर कुठंही बॅलेन्स असता कामा नये, मग तेव्हा तो गेल्या 4 पिढ्यांचा सगळा कर एकदा भरतो. म्हणून असं म्हणतात बघा, है ना, की दर महिन्याला घ्या निवडणुका, म्हणजे किमान कर तरी जमा होईल यांचा, ओके. दर महिन्याला असलं ते डील नाही करणार, 5 वर्षासाठी म्हणून करतात ते. सो रिसोर्स मॅनेजमेंट आहे, तर हा प्रश्न एकदम कसा आहे ना की एकदम स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे बघा, ओके, ज्याला आपण बऱ्याचदा बघतो, म्हणजे त्यात तुम्हाला प्रॉब्लेम ॲज सच काही येत नाही बघा.
ओके, त्याच्यानंतर जे आहे म्हणजे आता इथं प्रश्न असा विचारलेला की याचं फंक्शन काय, उदयाचं काय येऊ शकतं, याचं सिग्निफिकन्स काय, प्रश्न कसे कसे बदलू शकतात बघा. आता याच्यात काय विचारलं, फंक्शन म्हणजे याचं कार्य काय, उद्या असं विचारू शकतं त्याचं सिग्निफिकन्स काय, सिग्निफिकन्स म्हणजे काय, महत्त्व काय आहे. उद्या तिसरा प्रश्न असा येऊ शकतो, व्हॉट आर द चॅलेंजेस फेस्ड बाय डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी, त्यांना काय काय आव्हानं सामोरी जावं लागतं, सो चॅलेंजेस. ओके, असा पण प्रश्न येऊ शकतो. सत्याग्रह अँड इंडियन नॅशनॅलिझम, ओके, हा पण बोनस प्रश्न आहे बघा. इतिहास, ओके, सो इतिहासाचा पण रेफरन्स याच्यामध्ये येतो. आपण काल हे सिलेबस वाईज पण बघितलेला बघा, इतिहासामधला जो सगळा ओव्हरऑल इंडियन नॅशनल फ्रीडम आहे त्याच्यातल्या महत्त्वाच्या बाबी, तर त्या इथंही येतात बघा. आता सत्याग्रह आणि इंडियन नॅशनॅलिझमचा जर विचार केला तर कुठले कुठले सत्याग्रह तुम्हाला माहिती आहे, सांगा बरं पटापट. चला बोला पटापट, की कुठले कुठले सत्याग्रह, ऑनलाईनचे मुलं पटापट सांगतात बघा, सांगा पटापट. चला, मिठाचा सत्याग्रह, बर, धारासनाचा सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, अजून चंपारण है ना, नॉन कॉपरेशन मूवमेंट, क्विट इंडिया मूवमेंट, खंडीवर सत्याग्रह आहेत तिथं. तिच्यातले तुम्ही किमान 5-7 सत्याग्रह इकडे घेतलेत. की सत्याग्रहामुळे काय झालं होतं बरं, सत्याग्रह आणि इंडियन नॅशनॅलिझम जे आहे. आता सत्याग्रह ही अशी बाब होती की याच्यामध्ये बघा, जसं तुम्ही मिठाचा सत्याग्रहाचा उल्लेख यांनी केला, सॉल्ट मार्च किंवा दांडी यात्रा जी आहे 1930, मी काल ते सांगितलं होतं तुम्हाला की दांडी यात्रा लोकांनी व्हाईट रिव्हर असं त्याचा उल्लेख केलेला आहे, तिच्यामध्ये प्रत्येकाने सहभाग घेतलेला आहे बघा. समाजातले असे काही घटक सोडले तर जवळपास महिला मुलं है ना, समाजातला प्रत्येक घटक त्याचा भाग होता. नॅशनॅलिझमची जी फिलिंग होती बघा, अहिंसेच्या मार्गाने जे काही सत्याग्रह करण्यात आले आहेत तिच्यामध्ये सगळ्यांचा समावेश होता, आणि ती फिलिंग जी आहे ती यातून ग्रो होत गेलेली आहे. नॉन कॉपरेशन असेल बघा, है ना, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, क्विट इंडिया मुवमेंट असेल, सो एकतर जे आहे की यातून लोकांमध्ये जे आहे की आपली राष्ट्रवादाची भावना जी आहे ती ग्रो झाली, पॉलिफ्रेट झाली. बरं, ज्यावेळेस कुठली चळवळ नसेल त्यावेळेस यांनी काय केलेलं आहे, सूतकताई जे आहे, चरखा, म्हणजे अशा कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी पण चालू ठेवल्या, आणि त्यातून काय आहे, खूप चांगले रिझल्ट्स आपल्याला मिळालेत. म्हणजे लोकांना कनेक्ट ठेवणं जे आहे तर ते त्यांना डील झालेलं आहे बघा. इथं पूर्वाने टाकलेलं आहे चंपारण, सॉल्ट, यस, ओके, सो ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या. आता हा प्रश्न एकदमच हा ना नर्सरी के जी प्रश्न आहे बघा. इथं राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटी, आता सगळेच कमिशन आहे ते अभ्यासायचे, आपल्याला काल सिलेबसमध्ये बघितले होते. मग आता इथं तुम्हाला विचारलेलं आहे मायनॉरिटी, उद्या काय काय विचारू शकतात, विमेन्सवर कमिशन विचारू शकतात, मुलांसंबंधीचं आहे, बॅकवर्ड क्लास आहे, SC ST है ना, कुठल्या याच्यावर प्रश्न आपल्याला जाऊ शकतो बघा. ओके, सो बेसिकली जे आहे की हा जो सगळा आहे, तर मग याच्यामध्ये काय काय लिहिणार आपण, तर सिख स्थापना कधी झाली, कशासाठी काम केलं जातं, त्याचं ओव्हरऑल स्ट्रक्चर काय आहे, अशा याच्यात आपण लिहिणार. सो बेसिक गोष्टी जर तुम्ही बघितले तर काय काय लिहायचं याच्यात, की इस्टॅब्लिश्ड है ना, कधी आलं, त्याचं ॲक्च्युली जे आहे कार्य काय आहे, समजा फंक्शन काय करतं, त्याचं स्ट्रक्चर काय आहे. आता इथं जे आहे की मायनॉरिटी ही कन्सेप्ट काय आहे, कीवर्ड्सवर काम करणं, की अल्पसंख्याक म्हणजे काय. आता अल्पसंख्याक ही जी संकल्पना आहे, तर दोन बेसिसवर अल्पसंख्याक आपण डिक्लेअर करू शकतो ॲज पर कॉन्स्टिट्यूशन. एक म्हणजे काय, धर्म, आणि दुसरं म्हणजे भाषा, लँग्वेज. सो धर्म आणि भाषा अशा दोन याच्यावर जे आहे मायनॉरिटीज जे आहे तर ते डील होतं. धर्म आणि भाषा मायनॉरिटीजचे आहे बघा, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग. सो मायनॉरिटीज काय आहेत आणि तिच्यामधून जे आहे कधी स्थापना झाली, काय झालं, कोणाची एंट्री कधी आहे, स्ट्रक्चर काय आहे, हे इथं अपेक्षित आहे. मग आता फक्त याचंच नाही, सगळ्या आयोगांचं जे आहे बघा, ईच अँड एव्हरी, प्रत्येकाचं तिच्यामध्ये अपेक्षित आहे. ओके, सो ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग जसा आहे तसं तुम्हाला शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, अदर बॅकवर्ड क्लास, विमेन्स असं सगळं विचारू शकतात. सो तिथं प्रश्न आपला बनतो बघा. ओके, म्हणजे हे PYQ बघताना तुम्ही काय केलं पाहिजे, की एक्सपेक्टेड पुढच्या वर्षी काय येऊ शकतं, मग हे सगळेच आयोग तुमचे तयार पाहिजे, बरोबर. सो तुमच्या नोट्स स्वतःच्या, आता बघा दोन गोष्टी असतील, जेव्हा आपण रनिंग नोट्स घेतो आणि PYQs बघत जाणं, आता ते सगळं इथं कवर होणारच आहे, असं होणार नाही की कुठला PYQ इथं गेला, ईच अँड एव्हरी PYQ इथं कवर होईलच तुमचा. बट सायमल्टेनियसली एक गोष्ट अशी असते की त्या सिलेबसच्या तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये नोट्स असणं गरजेचं असतं. ओके, म्हणून आपण पण आपल्या शब्दामध्ये प्रॉपरली लिहिणं गरजेचं असतं, त्याच्यामुळे रिव्हिजन पण होतं आणि रिकॉल करण्यासाठी ते सोपं आहे बघा. ओके,
सहावा प्रश्न बघा. डिस्कस द मेजर प्रोव्हिजन फॉर 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट. डू यू थिंक दॅट द ऍक्ट रिमेंड अनफुलफिल्ड ड्रीम? आर्ग्यू युअर केस. 73-74 GS2 आणि PSIR दोघीकडे एकदम कॉमन आहे बघा. ओके, दोघीकडे प्रश्न आहे लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या बाबतीमध्ये. ज्या आता हे कशाच्या बाबतीत आहे, अर्बन लोकल बॉडीजसाठी आहे. 73 पंचायत, ओके, आणि इकडं जे आहे अर्बन लोकल बॉडीज म्युन्सिपाल्टी अँड ऑल दॅट. माता यांनी विचारलेलं आहे की याचे प्रोव्हिजन्स काय आहेत, है ना. माता याच्यामध्ये म्युन्सिपल कॉर्पोरेशन असतं बघा, जे लार्जर अर्बन एरियाज आहेत. म्युन्सिपाल्टी असते स्मॉलर अर्बन एरियासाठी. त्याच्यानंतर नगरपंचायत असते बघा, तो ती जी असते ती ट्रान्झिशनल एरियाकरता असते. सो अशा सगळे हे आहे. याचं जे काही आपण ज्या उद्दिष्टाने हे सगळं सुरू केलं होतं ते फुलफिल झालं आहे का, फायनल ते डील झालं आहे का, असा हा मुद्दा आहे बघा. ओके, सो तुम्हाला काय वाटतं, जसं पंचायत आहे, पंचायत किंवा हे ओव्हरऑल हे कशासाठी आणलं आपण? डिसेंट्रलायझेशन जे आहे बघा, ओके, विकेंद्रीकरण मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो. विकेंद्रीकरण म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकाला आपण आपल्या व्यवस्थेचा भाग बनवणं अपेक्षित आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला आपण समोर घेऊन येणं की ज्यांनी त्याचं म्हणणं मांडणं, पॉलिसी मेकर बनणं, निर्णय घेणं याच्याकरता. म्हणून ग्रामसभा नावाची कन्सेप्ट आहे गावाच्या लेवलला, की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं म्हणणं मांडू शकता, गोष्टी ज्या आहेत त्या डील करू शकता, महत्त्वाच्या गोष्टी निदर्शनास आणून देऊ शकता. डिसेंट्रलायझेशन, विकेंद्रीकरण असा हा मुद्दा आहे. सो आता एक खरंच झालेलं आहे का विकेंद्रीकरण, है ना. तर हा मुद्दा याच्यामध्ये आपल्याला डिस्कस करायचा आहे, म्हणजे याच्यातून आपल्याला जे काही पाहिजे होतं ते खरंच झालं आहे का, याच्यासमोर प्रॉब्लेम्स काय आहेत आज. आता तुम्ही जर पुण्याचा विचार केला बघा, तर पुण्यामध्ये जे आहेत, है ना, आहे का बरं सध्या महानगरपालिका, नगरसेवक अशी परिस्थिती आहे का? 4 वर्ष किती वर्ष झालेत प्रशासक आहेत इथं, निवडणुकाच नाही. ओके, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्रॉब्लेमॅटिक आहेत. किंवा तुम्ही जर बघितलं की महिलांचं पार्टिसिपेशन याच्यामध्ये आहे का, जेंडर इक्वॅलिटीवर आपण चर्चा करतो, रिझर्वेशनच्या पलीकडे गोष्टी गेल्या पाहिजेत किंवा रिझर्वेशनची गरज आपल्याला पडता कामा नये. किंवा जे आहे की फिनॅन्शियल ऑटोनॉमी जे आहे यांचा पण प्रॉब्लेम तोच आहे बघा. फिनॅन्शियल इश्यूज जे आहेत, है ना, फंडिंगचे इशू आहेत. मग हे सगळे आपण जे आहे तर ते डिस्कस करणार आहोत बघा. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न, म्हणजे आता हा प्रश्न असा आहे ना की हा रुटीन याच्यात प्रत्येक ठिकाणी डिस्कस होतो. अशी कुठली परीक्षा नाही आहे की जिच्यामध्ये पंचायत राज आज नाही आहे किंवा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आज नाही आहे. सो हा कॉमन मुद्दा जो आहे, है ना. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे नीती आयोग. आता बघा, नीती आयोग आधी आपल्याकडे प्लॅनिंग कमिशन होतं, त्याच्या जागेवर काय आलं, नीती आयोग आला बघा. ओके, सो नीती आयोग पॉलिसी थिंक टँक विथ शेअर्ड विजन, व्हिज्युअलाइज द रिऑर्गनायझेशन ऑफ प्लॅनिंग इन इंडिया, जस्टिफाय युअर आन्सर. ओके, की नीती आयोग पॉलिसी थिंक टँक म्हणून कसं काम करतो बघा. आता बऱ्याचदा काय असतं, एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांनी वरती हिंदी वाचायच्यामध्ये. आता मी जे नेहमी तुम्हाला सांगतो की तुम्ही फक्त असं मराठी घे मराठी राहता कामा नाही, त्याचं कारण काय आहे, वरती बघा यांनी काय केलेलं आहे, पॉलिसी थिंक टँक शब्द तर हिंदीतून लिहून दिलेला आहे, कारण प्रत्येक गोष्टीचं मराठी असू शकत नाही. करू शकतो आपण, त्यात काही वाद नाही आहे, पण ते किती ॲक्सेप्ट होईल हा मुद्दा त्याच्यामध्ये येतो बघा. ट्रान्सलेशन जे असतं ना ते कितपत ॲक्सेप्ट होईल हा मुद्दा आहे. म्हणून बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी असतात, ते तुम्हाला पेपर जरी तुम्ही नीट बघितले तरी लक्षात येईल. म्हणून जे आहे इंग्लिशला घाबरायचं नाही, पण एक आहे की आपल्याला तो अर्थ नीट कळला पाहिजे. आता हे पॉलिसी थिंक टँक जे आहे की प्लॅनिंग कमिशन, नीती आयोग हे शिकू आपण की याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. नीती आयोगाचा ॲप्रोच कसा आहे ना, बॉटम अप ॲप्रोच आहे बघा. प्लॅनिंग कमिशन कसा काम करायचं, तर प्लॅनिंग कमिशन जे होतं ना तर ते अशा पद्धतीने काम करत होतं. नीती आयोगाचं काम जे आहे तर ते बॉटम अप ॲप्रोच आहे, तळपासून जे आहे त्या गोष्टी डील करत जाणार बघा. म्हणजे काय होतं की आतापर्यंत जे काही सोयीसुविधा प्लॅनिंग होतं ते वरच्यावरच डील व्हायचं, ते खालपर्यंत येतच नाही आहे. म्हणून प्लॅनिंग कमिशनमध्ये बॉटम अप, नीती आयोगात बॉटम अप ॲप्रोच आहे बघा, की तुम्हाला खालून गोष्टी ज्या आहेत त्या डील करायच्या. मग नीती आयोग जे आहे पॉलिसी थिंक टँक विथ अ शेअर विजन, तर प्लॅनिंग भारतामधलं जे आहे त्याला रिकग्निशन जे आहे ते तुम्हाला वाटतं का की हे करताय प्रॉपरली. मग नीती आयोग त्याचे चॅलेंजेस काय आहेत हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. आता याला एक थिंक टँक म्हणून समोर आणलं होतं बघा. थिंक टँक म्हणजे काय, की भारतासाठी एक प्रॉपर पॉलिसी तुम्ही द्या, तुम्ही चांगल्या चांगल्या लोकांना बरोबर घ्या आणि एक विचारपूर्वक जे आहे पॉलिसी आम्हाला देणं. थिंक टँक ही ज्यांनी चांगल्या गोष्टी वैचारिक लेवलला डील करून आपल्याला दिल्या पाहिजे.
मग याच्यामध्ये जे आहे की कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचा मुद्दा आहे की आज एकीकडे जे आहे की केंद्र राज्यांमध्ये भांडणं आपले थांबता थांबत नाही आहे. मग कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, सहकार्यात्मक संघराज्य ही जी संकल्पना आहे ती त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. ओके, सगळ्यांनी बरोबर येऊन एकमेकांना मदत करून आपण पुढं गेलं पाहिजे. 2014 हे म्हटले होते, ते विशेष हाताला त्याच्यात काही लागत नाही, गोष्ट फार वेगळ्यात बघा. सो प्लॅनिंगचा आणि याचा जो ॲप्रोच आहे, टॉप डाऊन जे आहे आणि नीती आयोग जे आहे तर ते डिसेंट्रलाइज बॉटम अप ॲप्रोचवर काम करतं. फ्लेक्झिबिलिटी आणि नीती आयोगाला आपल्याला थोडा अजून वेळ देणं अपेक्षित आहे की ते ज्या पद्धतीने काम करत जाता येतं त्याचे रिझल्ट्स तुम्हाला मिळायला 1-5 ते 10 वर्ष अजून लागतील की यातून खरंच काही वर्क होत आहे का. कारण याच्या आधीचा फंडा कसा होता, 5-year प्लॅन्स होता. दर 5 वर्षाला आपण प्लॅन्स बनवायचो आणि त्याचा आउटकम बघायचो. इथं तसं नाही, इथं काय आहे 3 इयर्स 7 इयर्स 15 इयर्स अशी पॉलिसी आहे बघा. ओके, सो ते आपण शिकूयात. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज अ कॉर्नर स्टोन ऑफ नेशन, ग्रेनविल ऑस्टिन. आता बघा, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज अ कॉर्नर स्टोन, किसी राष्ट्र की आधारशिला. कॉर्नर स्टोन काय आहे की तो बेस आहे त्याचा, है ना, पाया आहे. आता साधी गोष्ट आहे की आपलं संविधान जे आहे ते कॉर्नर स्टोन आहे का, तर येस. आज आपण जे काही जगतोय सगळे, आपल्याला फंडामेंटल राईट्स आहेत, आपल्याला जे आहे DPSP जे आहे की आपल्यासाठी काही विशिष्ट प्रिन्सिपलच्या आधारे पॉलिसी बनवल्या जातात, आपल्यासाठी जे आहे एक व्यवस्था आहे. तुम्ही उद्या जे आहे देशाचे आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती होऊ शकता बघा. तिथं कुठली जाती, धर्म, वंश त्याचं जे आहे डिस्क्रिमिनेशन नाही आहे. सो हे कोण देतं आपल्याला, आपलं संविधान देतं आणि तिच्यातून हे राष्ट्र निर्माण झालेलं आहे. आज तुम्ही बघा वेगवेगळ्या पदांवर कुठून कुठून लोकं गेलेली आहेत, म्हणजे तळागाळातून लोकं जी आहेत तर ती तुम्हाला वेगवेगळ्या याच्यावर बघायला मिळतात बघा. म्हणजे हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे सिम्पल जे आहे ना की प्रत्येक वेळेस तुम्ही रॉयल फॅमिलीमधून आलं पाहिजे असं नक्कीच नाही आहे. तुम्हाला आजच्या डेटमध्ये आपल्या याच्यामध्ये आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री एवढे काही लोकं भेटतील की जे तळागाळातून वर गेलेले आहेत. प्रत्येक वेळेस तुम्हाला जे आहे एखाद्या रॉयल फॅमिलीमध्ये जन्माला येणं किंवा तुम्हाला राजकीय वारसाच असणं हे अपेक्षित नाही आहे. आणि ही संधी तुम्हाला कोण उपलब्ध करून देतं, कॉन्स्टिट्यूशन उपलब्ध करून देतं. कॉन्स्टिट्यूशनमध्ये ती इक्वॅलिटी आहे, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहे, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ तुम्हाला दिलेला आहे, कायदे जे आहेत बघा. सो तुम्हाला जर उद्या असं वाटलं की आपल्या अधिकारांचं हनन होतं आहे तर आपण काय करू शकतो, वी कॅन डायरेक्टली मूव टू अवर सुप्रीम कोर्ट, Article 32. एक जर तुमच्या अधिकाराचं हनन झालं बघा तर तुम्ही Article 32 वापर करून डायरेक्टली सुप्रीम कोर्टात जाऊ शकता. तुम्हाला वाटलं तुम्ही डायरेक्टली हायकोर्टात जाऊ शकता 226 कलमाचा विचार करून, जर तुमच्या मूलभूत हक्कांचं हनन होत असेल तर. हे अधिकार कोण देतं, आपलं कॉन्स्टिट्यूशन देतं. डेमोक्रेसी जी टिकून आहे बघा आपल्या इथं, कशामुळे टिकून आहे, कॉन्स्टिट्यूशनमुळे टिकून आहे. अदरवाईज मग कुणीही आलं असतं सत्तेमध्ये आणि तेच बसलं असतं तिथं, त्यांच्यानंतर त्यांची मुलं, त्यांच्यानंतर त्यांची मुलं, असं इथं आहे का, नाही. लोकनिर्वाचित जे आहे ते सरकार इथं आहे. सो ती डेमोक्रेसी, ते फंडामेंटल राईट्स आणि त्याचं गार्डियन जे आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल जे आहेत बघा. ज्युडिशरी आपल्या इथं आहे. उद्या जर आपल्या हक्कांचं हनन करणारा एखादा कायदा पार्लमेंटनी बनवला तर त्याच्याकरता ज्युडिशरी आहे, सेपरेशन ऑफ पॉवर्स आहेत तिथं. म्हणजे तुम्ही चुकीच्या पद्धतीने गोष्टी डील करू शकत नाही. इथं सिम्पली जे आहे बेसिक स्ट्रक्चर नावाची गोष्ट पण डिफाईन करून दिलेली आहे बघा. ओके, म्हणजे आपल्या संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते ज्युडिशरीनी टिकवलेलं आहे, किंवा तुम्ही तसं जर त्याच्या अगेन जाण्याचा प्रयत्न केला तर ते तुम्हाला थांबवतात. अशा सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये आहे. प्लस आपलं संविधान जे आहे ते फ्लेक्झिबल आहे बघा. तिच्यामध्ये काय होऊ शकतं तर अमेंडमेंट केली जाऊ शकते. फ्लेक्झिबिलिटी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जर असं राहिलं असतं आपलं संविधान की बाबा तिच्यामध्ये काही बदल होणारच नाही तर ते किती भयंकर राहिलं असतं. सो इट इज ऑल अबाउट फ्लेक्झिबिलिटी जी आहे. ही फ्लेक्झिबिलिटी पण आहे काळाच्या ओघात बदल. बरेचसे कन्सेप्ट जे आहेत आता, म्हणजे बघा डिक्लाईन ऑफ पॉलिटिकल थेअरी बघितलं आपण. का डिक्लाईन ऑफ पॉलिटिकल थेअरी आहे, काळाच्या ओघात बदललं ना जग. काळाच्या ओघात जग बदललेलं आहे. म्हणजे जुन्या काळामध्ये कशा पद्धतीने गोष्टी व्हायच्या म्हणजे आणि आता कशा होतात, काही फरक आहे का बरं. एखादा उत्सव आहे तो साजरा करणं, ते आधी कसं व्हायचं आणि आता कसं होतं, है ना, फरक पडला आहे का काही. ऑनलाईन लग्न केलेली आहेत लोकांनी कोविडमध्ये, जे आहे ॲक्सेप्ट केलं की समाजाने, है ना. लॉकडाऊन आहे, नवरी नवरीच्या घरी, नवरदेव नवरदेवाच्या घरी, ऑनलाईन माळा तिकडून अशी स्क्रीनला घातली, विषय संपला, ते म्हटलं झालं, ॲक्सेप्ट केलं की. काळाच्या ओघात काय काय बदललेलं आहे, काळानुरूप बदल स्वीकारणं जे आहे. आणि काही लोक होते की ते
लॉकडाऊनमध्ये पण चालत निघले होते की नाही आम्हाला भेटायचंच आहे ना, ना असे काही होते बघा, ज्यांना मध्ये कुठं सापडले तिथं मग क्वारंटाईनमध्ये टाकून दिलं बघा. सो काळानुसार जग बदलत जातं, थिंकिंग बदलत जाते, प्रथा परंपरा तिच्यामध्ये काही बदल होत जातात. सो त्या गोष्टी इथं म्हणजे पहिले सण कसे होते तर ते लोक एकमेकाला भेटायचे बोलायचे, आताच्या याच्यात थोडं गणित बदललं आहे. डिजिटलायझेशनमुळं काय झालेलं आहे, मॅसेज पाठवा है ना, तो एकच ब्रॉडकास्ट लिस्ट असते बघा, सगळ्यांना एका क्लिकवर पाठवलं संपला विषय झाला संपला है ना. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा एका सेकंदात जिकडे तिकडे. ओके, सो गणित बदललेली आहेत आणि तुम्हाला जे आहे की काळाच्या ओघात हे बदल स्वीकारणारं संविधान आहे आपल्याकडं, फ्लेक्झिबिलिटी आहे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही काळाच्या ओघात त्याच्यात बदल करू शकता. दॅट्स वाय इट इज अ कॉर्नरस्टोन. मग हे तुम्हाला लिहिणं. सो बेसिकली फीचर्स जे आहेत ते इथं अपेक्षित आहेत. ओके, डज द ॲक्च्युअल वर्किंग ऑफ इंडियन फेडरलिझम कन्फर्म्स टू द सेंट्रलायझिंग टेंडन्सी इन इंडियन पॉलिटिक्स, गिव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर. आता याच्यामध्ये जे आहे फेडरलिझम नावाची गोष्ट जी आहे बघा, फेडरल संघवाद ज्याला आपण म्हणतो ते काय आहे, तर संघवाद म्हणजे काय, संघवाद म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर जी आहे बघा. ओके, आता याच्यामध्ये पॉवर डिस्ट्रीब्यूट केली जाते सेंटर आणि स्टेट. आपण जर बघितलं आपल्याकडे तीन लिस्ट आहेत बघा, एक आहे केंद्र सूची, दुसरी राज्य सूची, तिसरी समवर्ती सूची, कॉन्करंट लिस्ट, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट. सो केंद्र आणि राज्यांचे अधिकार जे आहेत ते वाटून दिलेले आहेत, दोघांना काही ठिकाणी कॉमन अधिकार दिलेले आहेत, ते आहे कॉन्करंट ऑर समवर्ती सूची. सो हे जे फेडरल मॉडेल्स आहेत बघा, तर ते क्वासी ज्युडिशियल, क्वासी फेडरल आहे, सॉरी क्वासी फेडरल जे आहे म्हणजे काय, अर्ध सांघिक जे आहे असं म्हटलं जातं, कारण आपलं सेंटर स्ट्रॉंग आहे बघा. आपल्याकडे जर उद्या असा एखादा प्रश्न निर्माण झाला की हे ना सेंटर लिस्टमध्ये आहे युनियन लिस्टमध्ये, हे ना राज्य सूचीमध्ये आहे, ना केंद्र सूचीमध्ये, ना कॉन्करंट सूचीमध्ये, तर याचं करायचं काय, तर हे पॉवर कोणाकडे जाते, केंद्राकडे जे आहे. म्हणजे जसं बघा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाची गोष्ट आत्ता जन्माला आलेली आहे, मोठ्या प्रमाणावरची चर्चा आहे बघा. मग आता हे लिस्टमध्ये तुम्हाला सापडेल का अशा गोष्टी, नाही. मग हे कुणाकडे जाईल, केंद्राकडे. ओके, रेसिड्युरी पॉवर लाईज विथ सेंटर, म्हणजे आपलं जे केंद्र आहे ते केंद्र स्ट्रॉंग आहे आणि तिच्यातून गोष्टी ज्या आहेत तर त्या वर्क होत जातात. सो वर्किंग ऑफ इंडियन फेडरलिझम कन्फर्म्स टू द सेंट्रलायझिंग टेंडन्सी इन इंडियन पॉलिटी, गिव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर. मग आता सगळा जो डिबेट आहे फेडरलिझमचा की याच्यामध्ये ड्युअल पॉलिटी आहे, रिजिड कॉन्स्टिट्यूशन, रिटर्न कॉन्स्टिट्यूशन आहे, अधिकार क्लिअर करून दिलेले आहेत तिथं, हे यांचे हे यांचे, तोंडी राहिले असते तर ते म्हटलं असं काही नाहीच, व्हॉईस वोट पण घेतात बघा आपल्याकडं. सो सुप्रीमसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे, कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम आहे आपल्या इथं, त्याच्या पलीकडे जाता येत ना तुम्हाला. डिव्हिजन ऑफ पॉवर्स आहे, बाय कॅमेरल आहे बघा राज्यसभा. आता एक डिबेट सुरू झालेला आहे बघा राज्यसभेच्या बाबतीमध्ये की मनी बिल जे आहे ते मनी बिल काय होतं. आता बघा मनी बिल अशी जी कन्सेप्ट आहे, तुम्ही जर वाचलं याच्यावर खूप डिबेट सध्या सुरू आहे. मनी बिल, मनी बिल काय केलं जातं, लोकसभेमध्ये येतं, राज्यसभेत पण पाठवलं जातं, पण राज्यसभेला 14 दिवसांचा अवधी आहे, काही सजेशन्स वगैरे काही सांगितले नाही सांगितले, राज्यसभेला सच काही त्याच्यात अधिकारच नाही आहे मनी बिलमध्ये, आणि मग मनी बिल लोकसभा डायरेक्टली पारित करून टाकतो. मग राज्यसभा काय आहे नेमकी, कोण आहे राज्यसभेमध्ये, राज्यांचं प्रतिनिधित्व आहे बरोबर ना. मग मनी बिलच्या बाबतीमध्ये त्यांना अधिकार का नसावेत, हा डिबेट सध्या सुरू आहे. आजच्या द हिंदूला पण याच्यावर एक आर्टिकल आहे बघा. ओके, आता तुम्ही म्हणणार आहे द हिंदूचेच आर्टिकल आपण का चर्चेला घेतोय, तर त्याचं रिझन आहे की तसे ते आपल्या एक्झाम ओरिएंटेड गोष्टी तिच्यामध्ये जास्त आपल्याला मिळतात, म्हणून आपण तिथून गोष्टी उचलणार. ओके, तेवढे तुम्हाला मराठी न्यूजपेपरमध्ये मिळणं जरा कठीण आहे बघा. ओके, आजकाल एक ट्रेंड आहे की असे काही आर्टिकल्स नंतर मराठी न्यूजपेपरमध्ये पण येतात, ते मराठी आले तर ते पण मी शेअर करेल. पण काही ज्या गोष्टी की मनी बिलचे डिबेट्स आता सध्या प्रचंड याच्यामध्ये सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये हा नेमका हा कन्सर्न आहे बघा. सो अशा गोष्टी ज्या आहेत तर ते आपण डिस्कस करत राहू, ज्याच्यातून आपल्याला एक्सपेक्टेड प्रश्न जे आहेत ते मिळत राहतात बघा. पुढचा प्रश्न आपला आहे फंडामेंटल ड्युटीजचा प्रश्न आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आहे टू जनरेट सिव्हिक रिस्पॉन्सिबिलिटी अमॉंग द सिटीजन जे आहे. ओके, पुढचा जो प्रश्न आहे, द मेन गोल ऑफ फंडामेंटल ड्युटीज इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज टू जनरेट सिव्हिक रिस्पॉन्सिबिलिटी अमॉंग द सिटीजन, एक्सप्लेन. आता बघा फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मूलभूत कर्तव्य, हे मूलभूत कर्तव्य सुरुवातीला आपल्या संविधानात नव्हते, हे नंतर आपल्या संविधानामध्ये आलेत. पहिले काय होतं, फंडामेंटल राईट्स होते,
DPSP होतं. आता इश्यू असा होता की संविधानात हे तर सांगितलं आहे की स्टेटनी काय करायला पाहिजे, म्हणजे हे सगळे फंडामेंटल राईट्स आहेत, याचं जर हनन झालं तर कुणाची जबाबदारी असते हे सगळं प्रॉपरली डील करणं? गव्हर्नमेंट जी आहे, स्टेटची जबाबदारी आहे ती. ओके, समजा फॉर एक्झाम्पल आर्टिकल 17 आहे, अनटचॅबिलिटी. ओके, जर असं कुठं आढळून आलं की जिथं डिस्क्रिमिनेशन होत आहे, तर ही कुणाची जबाबदारी आहे की त्या गोष्टींवर प्रॉपरली गोष्टी डील करायच्या? स्टेटची जबाबदारी आहे. मग तुम्ही सगळं सांगितलं की स्टेटची जबाबदारी आहे, मग नागरिकांची जबाबदारी काय आहे? नागरिकांनी पण जबाबदारीने वागलं पाहिजे, है ना. मग इंदिरा गांधी ज्या होत्या बघा, मग त्यावेळेसचे पण डिबेट्स आहेत काही. आणि मग तिच्यातून जे आहे स्वरण सिंग कमिटी, एक कमिटी आली ज्या कमिटीनी काही कर्तव्य सांगितली की ही नागरिकांची कर्तव्य आहेत आणि नागरिकांनी त्याचं पालन केलं पाहिजे. माहीत आहे का तुम्हाला तुम्ही कुठल्या कर्तव्यांचं पालन केलं पाहिजे? बरं सांगा बरं. नाही नाही, हे युनिव्हर्सिटीचं उत्तर नको आपल्याला. असं आहे का बरं, तिथं कुठं लिहिलेलं? फंडामेंटल ड्युटीज आपल्या संविधानामध्ये दिलेल्या आहेत बघा, है ना. पेपर विद्यापीठासाठीचे गणितं वेगळी आहेत आपली, सिव्हिलची गणित वेगळी. हां हां, गुड. ऐतिहासिक वारसास्थळांचं, है ना, त्याचं संवर्धन झालं पाहिजे बाबा. तिथं जाऊन आपण लिटरेचर निर्माण करता कामा नाही, है ना. भिंतीच्या भिंती आपण जे आहे ना लिटरेचर निर्माण करतो, आहे का बरं ते तिच्यामध्ये? हां, हा विषय जो आहे, जे काही 11 कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेलं आहे तिच्यात वोटिंग असलं पाहिजे होतं, हा एक डिबेट आहेच बघा, की ते घ्यायला पाहिजे होतं, ते नाही आहे तिथं. ओके, तिच्यात नमूद केलेल्या 11 एक यांनी सांगितलं, अजून कोण सांगू शकतं? चला ऑनलाईन जी लोक आहेत सांगा बरं. सायंटिफिक टेम्पर, चला श्रेनाईंनी सांगितलं, गुड. सायंटिफिक टेम्पर, शास्त्रशुद्ध पद्धतीने गोष्टींचा विचार करणं. अजून युनिटी इंटिग्रिटी ऑफ इंडिया, ओके. अजून नाही, हे विद्यापीठ पार्ट 2 झाला बा. आता आहे का, आता एक काम करा, सगळ्यांनी आज जे आहे पॉलिटीमधल्या फंडामेंटल ड्युटीज वाचून काढायच्या. तुमच्याकडे आत्ता लगेच पुस्तक नसलं काही हरकत नाही आहे, फंडामेंटल ड्युटीज गुगलवर टाका, भारतीय संविधान मूलभूत कर्तव्य, 11 कर्तव्य खाली येतील, आजच्याच पाठ करून टाकायचे. ओके, आता बघा रायटिंगमध्ये कसं आहे ना, की इथं गणित कसं आहे की उद्या जर डायरेक्टली प्रश्न आला फंडामेंटल ड्युटीज, तर ते 11 ओळींनी माहीत पाहिजे की कुठल्या नंबरला कुठला आहे. डिग्निटी ऑफ विमेन आहे बघा त्याच्यामध्ये. सो ओव्हरऑल जे आहे ना, की फंडामेंटल ड्युटीजचा मेन गोल होता की जनरेट सिव्हिक रिस्पॉन्सिबिलिटी अमॉंग द सिटीजन्स. नक्कीच जे आहे की लोकांमध्ये ते कर्तव्य जे आहे की भारताचे नागरिक आपण आहोत आणि एक नागरिक म्हणून माझी जबाबदारी काय आहे हे डील झालं पाहिजे. जसं त्यांनी सांगितलं की वोटिंग पण पाहिजे, तर मग ह्या 11 गोष्टी, अशा भरपूर गोष्टी येऊ शकतात तिथे. आपल्या घरातला कचरा आपणच जमा करणे, प्रॉपरली जे आहे त्याची विल्हेवाट लावणे, असं नाही की आपल्या घरातला कचरा शेजारच्याच्या अंगणात लोटणे, हे जनरेट झालं पाहिजे ना. भारत माझा देश आहे, आपला का नाही आहे? माझा का म्हटलं तर माझ्या गोष्टीची काळजी मी अजून चांगली घेतो, पण मग तसं करताना दिसतात का? वरच्या मजल्यावाला वरतून खाली काहीतरी टाकतो, ॲक्सेप्टेबल नाही आहे ते. सो ओव्हरऑल जे आहे की अशा कितीतरी गोष्टी आहेत, अशा कितीतरी ड्युटीज आहेत ज्या तुम्ही स्वतःहून ॲक्सेप्ट केल्या पाहिजे, त्या तुम्ही स्वतःहून अंगीकारल्या पाहिजे. नंबर ऑफ ड्युटीज आहेत बघा, हे आता 11 दिलं त्यांनी सिम्बॉलिक, पण आता ते सगळं लिहित बसायचं का तिथं? तर मग ते झालं पाहिजे. पण आपल्याला असं दिसून येतं की हे बऱ्याच ठिकाणी जे आहे होत नाही. ओके, पण याचा मेन उद्देश तोच आहे की लोकांमध्ये हे डील झालं पाहिजे. मग त्याची नेमकी काय कारणं आहेत? तर त्याची कारणं सिम्पल अशी आहेत बघा, की आज आपण MPSC करतो, UPSC करतो, म्हणून आपल्याला ह्या गोष्टी माहीत आहेत. पण जर तुम्ही विचार केला की जी लोक कॉन्स्टिट्यूशन वाचतच नाही त्यांना माहीतच पडत नाही आहे, किंवा स्कूल लेवलला हे खूप प्रॉपरली शिकवलं गेलं पाहिजे की ह्या गोष्टी काय आहेत, कशावर काम झालं पाहिजे, अदरवाईज स्कूल लेवलला पण हे जे आहे प्रॉपरली वर्क होत नाही आपल्या इथं, मग त्याचं जे महत्त्व आहे किंवा ती गोष्ट का गरजेची आहे हे शिकवलं गेलं पाहिजे. ओके, सो तो एक महत्त्वाचा याच्यामध्ये आस्पेक्ट आहे. ओके, देन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत त्यांनी काय म्हटलेलं होतं? शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा, है ना. एज्युकेट, ॲजिटेट अँड ऑर्गनाइज. ओके, आता हे तुमच्यापैकी कितीतरी लोकांनी भाषणात वापरला असेल, निबंधात वापरला असेल, इथं डायरेक्टली प्रश्न आहे हा, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्लॅरियन कॉल, एज्युकेट, ॲजिटेट, ऑर्गनाइज, स्ट्रॅटेजाइज द
दलित मूवमेंट टुवर्ड्स अचिव्हिंग सिव्हिल लिबर्टी डिस्कस. दलित चळवळ जी आहे बघा, तर दलित चळवळीच्या बाबतीमध्ये गोष्टी अशा होत्या की डिस्क्रिमिनेशन तिथं आहे, ते वर्षानुवर्ष युगानुयुगांचं डिस्क्रिमिनेशन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे सांगितलं की एज्युकेशन, आता बघा दलित चळवळ जी आहे ओव्हरऑल तिच्यामध्ये चार बेसिक गोष्टी आहेत की ज्याचा जो पिलर आहे, एक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांची थॉट प्रोसेस तिथं मॅटर करते. त्यातल्या त्यात जे आहे अण्णाभाऊ साठेंची काल जयंती होती बघा, अण्णाभाऊ साठेंचं पण याच्यामध्ये है ना खूप महत्त्वाचं योगदान आहे. असे खूप महत्त्वाचे व्यक्ती आहेत की ज्यांनी याच्यात योगदान दिलं. अण्णाभाऊ साठेंचं लिखाण तिच्यामध्ये खूप मॅटर करतं. ओव्हरऑल आता ह्या सर्व याच्यामध्ये तीन गोष्टी ज्या असतात बघा, चार गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवा की दलित संवेदना जी आहे किंवा दलित चळवळ जी आहे, वेदना, आत्मभान, नकार आणि विद्रोह. डिस्क्रिमिनेशन जेव्हा असतं बघा, तुम्हाला जर तुमच्या मित्रमैत्रिणींनी डिस्क्रिमिनेट केलं तर काय होईल बरं? वाईट वाटतं ना तुम्हाला. तुम्हाला न सांगता पिक्चरला गेलेत, तुम्हाला न सांगता जेवायला गेलेत, तुम्हाला न सांगता त्यांनी काहीतरी केलं की जे तुमचे चांगले मित्रमैत्रीण आहे, की जो तुम्हाला बरोबर न घेता त्यांनी एखादी ॲक्टिव्हिटी केली की जाणीवपूर्वक तुम्हाला बाजूला केलेलं आहे, तर काय होतं? वेदना, पेन. शिक्षण ज्यावेळेस घेतलं गेलं बघा, भारताचं संविधान आलं, शिक्षण आलं, शिक्षणातून या गोष्टी क्लिअर झाल्या, इक्वॅलिटी है ना, से नो टू अनटचॅबिलिटी, तिच्यातून एक आत्मभान आलं की ज्यातून जे आहे की आपण भारताचे नागरिक आहोत, आपल्याला हे सगळे अधिकार आहेत आणि या अधिकारांच्या बेसिसवर जे आहे आपल्याला बरोबर डिस्क्रिमिनेशन होता कामा नये, आणि हे आपल्याला कोणी दिलेलं आहे? संविधानाने दिलेलं आहे, त्याच्यासाठीचे कायदे आहेत. सो आत्मभान आल्यामुळे जी व्यवस्था होती, जी व्यवस्था डिस्क्रिमिनेट करत होती, तिला नकार देण्यात आला की आजपासून हे ॲक्सेप्टेबल नाही. पण आता एवढं झाल्यानंतर व्यवस्था लगेच ऐकते का बरं? आपल्याकडे बघा अनटचॅबिलिटी और डिस्क्रिमिनेशनच्या किती केसेस आता रिसेंट आहेत बघा. मध्य प्रदेशमध्ये जे आहे एक इश्यू समोर आला होता की एक व्यक्ती होती ज्या व्यक्तीवर दुसऱ्यांनी जे आहे युरिनेशन केलं होतं बघा. ओके, अशा कितीतरी गोष्टी आहेत की मिड डे मील जे आहे की तिच्यामध्ये दलित व्यक्ती जेवण बनवते म्हणून ते खायचं नाही, भारतात कितीतरी शाळांमध्ये झालेलं, याच्यावर UPSC GS-4 केस स्टडीसुद्धा विचारलेली आहे. म्हणजे हे भयंकर आहे, इतकं त्रासदायक आहे की संविधान आलेलं आहे, सगळ्या गोष्टी तिथं आहेत, एवढी वर्ष झाली, स्टील दलित हा शब्द आपण वापरतो किंवा अनटचॅबिलिटी हा शब्द आपण वापरतो, ते ॲक्सेप्टेबलच नाही, पण ते आहे आता तिथं. त्याच्या पलीकडे जर तुम्ही बघितलं पंचायतमध्ये जे आहे एखादी व्यक्ती, पंचायत समितीचा अध्यक्ष दलित आहे तर खाली बसवलेलं आहे, सदस्य खुर्चीवर आहे, अध्यक्ष खाली आहे, दक्षिण भारतातली केस आहे. अशा कितीतरी गोष्टी तुम्हाला इथं बघतात. मग ज्यावेळेस नकार दिल्यावर व्यवस्था ऐकतच नाही, मग त्याच्यानंतर काय आहे? विद्रोह आहे. म्हणून तो फँड्री नावाचा मूवी जो आहे बघा, फँड्रीचा जो एंड आहे बघितला का तुम्ही? फँड्री कुणी कुणी बघितला बरं? फँड्री, फँड्रीचा शेवट कसा आहे? दगड फेकतो तो स्क्रीनवर आणि तिथंच पिक्चर संपतो. हा विद्रोह आहे ना. म्हणजे बऱ्याच लोकांना एक डीलच होत नाही की असं कसं दाखवा की तिचं डोकं फुटलेलं आम्हाला, रक्त म्हणजे भारी वाटेल ना की त्यांनी याला त्रास दिला मग यांनी दगड फेकला आणि त्या डोकं फुटलं. तो विद्रोह आहे बघा, सिम्बॉलिक गोष्टी आहेत या. सो ओव्हरऑल दलित मुवमेंट जी आहे, मग तिच्यामध्ये तुम्हाला ओव्हरऑल एज्युकेशन जे आहे, एज्युकेशनमुळे तुम्हाला, आणि शिक्षा हा एकमेव मार्ग आहे बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते खेडी सोळा, कारण खेड्यांमध्ये हे डिस्क्रिमिनेशन मोठ्या प्रमाणावर आहे. गाव गावगाडा जो आहे तिच्यामध्ये आजचं आणि बाहेरचं गाव जे आहे हा मोठा हे आहे. तिकडे गांधीजींनी म्हटलं होतं की खेड्याकडे चला, हे डिबेट्स आहेत सगळे. सो ओव्हरऑल खेडी सोळा, कारण तिथं हे डिस्क्रिमिनेशन मोठ्या प्रमाणावर आहे. नॉर्थमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळतं बघा. आजच्या डेटमध्ये जे आहे ना की बरेचशी लोकं मुंबईमध्ये कामानिमित्त येतात आणि मुंबईमध्ये जे आहे लोकलमधून प्रवास, तिथं कुणीही जे आहे अनटचॅबिलिटीचा प्रश्नच येत नाही. तिथं प्रत्येकाचं आयुष्य इतकं वेगवान आहे आणि प्रत्येकाला जगण्यासाठीचा जो संघर्ष करायचा आहे, तिच्यामुळे जे आहे की तुझी सावली आमच्यावर पडू देऊ नको असं म्हणणारं तिथं कुणी नाही आहे. लोकलमध्ये पार लोटालोटी करत लोकं जातात, तर त्यांचे ते डॉक्युमेंटरीज आहेत
की आमच्या गावाकडे गेल्यानंतर काय परिस्थिती आहे आणि इथं जे लोक स्पर्श करतात आम्हाला हे केवढं भारी आहे. सो बेसिकली जे आहे दलित मूवमेंट, दलित नोशन आपण बघू. द राईज ऑफ कास्ट पॉलिटिक्स इज टू बी ॲट्रिब्युटेड टू बोथ रिजनल ॲस्पिरेशन ॲज वेल ॲज इलेक्टोरल मॅनिफेस्टेशन. बघा सिलॅबसमध्ये काय काय होतं, कास्ट, अजून काय होतं, तीन शब्द होते बघा, रिलिजन अँड इथिनिसिटी, वंश धर्म जात, असे तीन शब्द होते. प्रश्न कशावर विचारला, कास्ट. उद्या धर्मावर विचारू शकतात, परवा वांशिकतेवर विचारू शकतात, किंवा उद्या वांशिकतेवर, परवा धर्मावर, किंवा उद्या पण याच्यावरच विचारू शकता. सिलॅबसमध्ये आहे, तुम्ही प्रॉपरली डील केलं पाहिजे, तुम्हाला हे तिन्ही कन्सर्न क्लिअर पाहिजे. बघा आमच्या जातीचं आहे म्हणून आम्ही त्याला मतदान करणार, आमचं जमत नाही. आमचा बांधाला बांध आहे, त्याच्या आजोबांनी माझ्या पंजोबाचं डोकं फोडलं होतं, पण इलेक्शन आहे, जातीला जात, मतदान आम्ही तिकडंच करणार. जात जी आहे तिचे कॅल्क्युलेशन्स काय आहेत त्याच्या बेसिसवर गणितं ठरतात. बघा कुणाला जे आहे तिथं उमेदवारी द्यायची. कास्ट पॉलिटिक्स जे आहे बघा, तर कंटेम्पररीच्यामध्ये जे आहे फॅमिली डोमेनमध्ये तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत तर जास्त मॅटर करतात. हिस्टॉरिकल याच्यामध्ये तुम्हाला कास्ट हायरार्की जी आहे ती बघायला मिळते. बघा त्याच्यानंतर जे आहे की तुम्हाला फ्रीडम मुवमेंटमध्ये बघायला मिळतं ना, सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत तर त्या डील होतात. सो कास्ट त्याची जी गणितं आहेत, मग रिजनल ॲस्पिरेशनच्या बाबतीमध्ये किंवा इलेक्टोरल मॅनिफेस्टेशनच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राने आत्ता 2024 अनुभवलेलं आहे. आम्हाला म्हणजे महाराष्ट्राच्या काही रिजनमध्ये कास्ट जे आहे त्याच्या बेसिसवर संघर्ष निर्माण होणं, तर हे महाराष्ट्राने आत्ता बघितलेलं आहे. म्हणजे दोन कास्ट एकमेकाच्या अपोजिट उभं राहणं, सो इलेक्शनच्या बाबतीमध्ये या गोष्टी घडलेल्या आहेत आणि मग ते आपल्याला अपेक्षित नाही आहे. हां आता हे आयडियलिस्टिक याच्यामध्ये आहे की जी व्यक्ती चांगलं काम करते, ज्याचं शिक्षण चांगलं आहे, त्याला तुम्ही निवडून द्या, त्याला तुम्ही सगळ्या गोष्टी वर्क करू द्या. पण असं खरंच घडतं का? मग इथली गणितं कशी आहेत ती वेगळी आहेत, मग ती तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे बघा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे डिकेड 1989 to 1999 हॅज क्रिएटेड अन इपोकल शिफ्ट इन इंडियन पार्टी सिस्टीम ॲट नॅशनल लेवल, आयडेंटिफाईड द मेजर नॅशनल ट्रेंड्स इन द पार्टी सिस्टीम ड्युरिंग दिस इरा. कालचं जर लेक्चर नीट बघितलं असेल तर मी इथं हा रेफरन्स दिला होता 1989 काय रेफरन्स दिला होता आठवतं का तुम्हाला? गुड, युती आणि आघाड्यांची सरकार आली 1989 नंतर. म्हणजे काय, एकापेक्षा जास्त पॉलिटिकल पार्टीज एकत्र येऊन सत्तेमध्ये यायला लागलं. कोलोनियल जे आहे त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर कोलिजन गव्हर्नमेंट जे आहे, वसाहतवादामध्ये जे आहे ती गणितं होती की त्याच्यानंतर कसं असणार आहे भारत. मग सुरुवातीला वन पार्टी सिस्टीम होती आफ्टर 1947, काँग्रेस एकी काँग्रेस होतं बघा. मग हळूहळू इतर पक्ष जे आहेत जन्माला आलेत, रिजनल पक्ष जन्माला आलेत आणि 89 तुम्हाला काय दिसतं की कितीतरी पक्ष एकत्रित येऊन मग ते सरकार बनवतात. युती आघाड्यांची सरकारं जी आहेत तर ती तुम्हाला इथं बघायला मिळतात. आत्ता पण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला हे बघायला मिळतं बघा. म्हणून तुम्हाला एक पुस्तक मी वाचायला सांगितलं होतं कालच्या याच्यात की पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, हे NCERT तुमच्याकडे प्रत्येकाकडं पाहिजे. बरं, NCERT हे हिंदी आणि इंग्लिश अशा दोनच भाषांमध्ये, मराठीमध्ये नाही आहे. मी सजेस्ट करेल की तुम्ही प्रॉपरच पुस्तक वापरलं पाहिजे, आयदर हिंदी वाचा किंवा इंग्लिश वाचा. एकदा जस्ट त्याच्यावर नजर टाका आणि मग ते सुरू. सिम्पल लँग्वेज आहे बघा. चेतन भगत पण प्रेरणा घेत असतो NCERT, त्याला जर तुम्ही भेटलात तर तो तुम्हाला सांगेल कसं लिहावं ते NCERT कळलं हवं. सिम्पल आहे एकदम. ओके, थोडं वाचणार किंवा तुम्ही हिंदीमधून पण तुम्ही वाचू शकता समजा. ओके, आता हा जो ट्रेंड आहे तर तो तुम्हाला तिच्यामध्ये दिसतो की मेजर पार्टीजमध्ये फ्रॅगमेंटेशन पण झालेलं आहे बघा. मोठ्या पार्टीजमधून इतर पार्टीज वेगळ्या वेगळ्या झालेल्या आहेत. जसं फॉर एक्झाम्पल इंडियन नॅशनल काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे बघा, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी जे आहेत ना, ती बाहेर निघालेली आहे तिथून. अशा तुम्हाला कितीतरी बघू शकतात. काँग्रेसचा डॉमिनन्स जो आहे तर तो कमी झाला बघा, कारण पहिले काँग्रेस एक काँग्रेस होता, आता नंतर तो डॉमिनन्स कमी झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर जे आहे की ओव्हरऑल नवीन ॲक्टर्स याच्यामध्ये तुम्हाला दिसतात रिजनल लेवलला. रिजनल पॉलिटिकल पार्टीज मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळतात बघा. सो तो पण एक महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे. ओके, सो सोशल मुवमेंटच्या याच्यावर काय इम्पॅक्ट्स वगैरे आहेत, सो ओव्हरऑल पॉलिटी सिस्टीम शिकताना आपण ते बघू. लास्ट जो प्रश्न आहे बघा, डू यू ॲग्री दॅट ओवर द इयर सुप्रीम कोर्ट हॅज बिकम अ फोरम फॉर पॉलिसी इव्होल्युशन, जस्टिफाय युअर आन्सर. क्या आप इससे सहमत आहे की विगत कुछ वर्षों में सर्वोच्च न्यायालय के नीति विकास मंच के रूप में निर्मित हुआ आहे. म्हणजे जे काम इकडं पार्लमेंटनी करायला पाहिजे ते कोण करत आहे? सुप्रीम कोर्ट करत आहे का? पॉलिसी जे आहे इव्होल्युशन, एखादी पॉलिसी तिथून बनले. जसं बेस्ट एक्झाम्पल जे आहे ते आज कालचं नियम आहे बघा.
क्रिमिलियर इन केस ऑफ शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब, ती जी सगळी चर्चा सुरू झाली की ते पाहिजे तिथं. अफर्मेटिव्ह ॲक्शन इन केस ऑफ इक्वॅलिटी सुप्रीम कोर्ट जे आहे. मग आता याच्यात दोन गोष्टी आहेत, सरकार ऐकू शकतं किंवा सरकार ऐकणार नाही. आता सरकारला सांगितलं होतं बघा, इलेक्टोरल जे काय इलेक्शन कमिशनच्या बाबतीमध्ये इलेक्शन कमिशनरसाठी नियुक्ती करायला एक कायदा पाहिजे आणि समिती पाहिजे. ते म्हटलं ठीक आहे. पहिली जी समिती सुप्रीम कोर्टाने दिली होती तिच्यामध्ये कोण होतं? प्राईम मिनिस्टर, लीडर ऑफ अपोजिशन अँड चीफ जस्टिस ऑफ इंडिया. हे म्हटलं ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं कायदा बनवतो. कायदा बनवला, त्याच्यातून चीफ जस्टिसला बाहेर काढला. प्राईम मिनिस्टर, मिनिस्टर अपॉइंटेड बाय प्राईम मिनिस्टर आणि लीडर ऑफ अपोजिशन, संपला विषय. सो सरकार कसं रिॲक्ट होईल तो एक वेगळा भाग झाला. पण याच्यामध्ये जे आहे की काळाच्या ओघामध्ये PIL नावाचं जे प्रकरण आहे बघा, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, जनहित याचिका, जनहित याचिका मोठ्या प्रमाणावर तिथं यायला लागल्यात आणि जनहित याचिकांमुळे गणित बदललीत बघा. ओके, मग तिथं चर्चा व्हायला लागली वेगवेगळ्या गोष्टींवर की प्रॉब्लेम्स नेमके समाजातले कुठले कुठले आहेत, आणि तिथून पण पॉलिसी मेकिंगला जे आहे गणित बनायला लागली. किंवा ओव्हरऑल जे आहे DPSP वापर जो आहे बघा, की अशा पद्धतीने गोष्टी का होत नाही आहेत. DPSP काय? राज्याची मार्गदर्शक तत्व. म्हणजे याच्यामध्ये पॉलिसी मेकिंगमध्ये जे आहे तुम्ही हे प्रिन्सिपल्स लक्षात घेऊनच पॉलिसी बनवली पाहिजे असा तो मुद्दा आहे. मग सुप्रीम कोर्ट काय करतं आहे आजच्या डेटमध्ये? तर त्यांनी बऱ्याचशा काही महत्त्वाच्या जजमेंट दिलेल्या आहेत बघा, की जिच्यामधून तुम्हाला हे लक्षात येतं. जसं फॉर एक्झाम्पल विशाखा जजमेंट जी आहे बघा, विशाखा जजमेंट कशासंबंधी आहे? तर सेक्सुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेससाठीची जजमेंट आहे. मग प्रत्येक ठिकाणी जिथं अशी परिस्थिती आहे महिला आणि पुरुष एकत्रितपणे काम करतात तिथं मग तशी यंत्रणा तिच्यामध्ये असली पाहिजे. विशाखा जजमेंट किंवा विशाखा केसवर आपला एक व्हिडिओ आहे बघा, खूप जुना व्हिडिओ आहे, चॅनलवर आहे, तो बघू शकता तुम्ही. सो ती एक बाब तुम्हाला जे आहे डील होऊन जाईल बघा. ओके, सो सुप्रीम कोर्टाच्या बाबतीमध्ये हे महत्त्वाचे कन्सर्न त्याच्यामध्ये आहेत. ओके, सो सुप्रीम कोर्ट पॉलिसी जे आहे इव्होल्युशन करतं का, तर तो एक मुद्दा आपण इथं डिस्कस करू शकतो. की एवढ्या वेगवेगळ्या गोष्टी आहे की नक्कीच ते जे आहे एखादी नवीन पॉलिसी आणण्यासंबंधी डिरेक्शन देतात, एखाद्या जुन्या पॉलिसीजमधले काही इश्यू असतील त्याच्यावर ते निर्णय देतात. तर पॉलिसी इव्होल्युशन जे आहे कुठंतरी सुप्रीम कोर्टामध्ये जे आहे होताना आपल्याला दिसतं, पण याचं ॲक्च्युली काम कुठं झालं पाहिजे? पार्लमेंटमध्ये झालं पाहिजे. ओके, सो ती एक बाब याच्यामध्ये आहे. सो हा पेपर 1 आहे 2023, उद्या आपण पेपर 2 डिस्कस करू. पेपर तुम्ही खूप प्रॉपरली बघितले पाहिजेत तेव्हा तुम्हाला ॲक्च्युअल लक्षात येतं की नाही की या पर्टिक्युलर सब्जेक्टची डिमांड काय आहे. सिलॅबस बघणं, सायमल्टेनियसली PYQs बघणं, तिच्यातून काय होतं सब्जेक्टची ॲक्च्युअल डिमांड लक्षात येते की ह्या सिलॅबसवर कसे प्रश्न विचारले जातात आणि मी हे डील करू शकतो किंवा नाही. सो तसं बघितलं तर सिलॅबसच्या बाहेर प्रश्न नाही आहे, जे तिकडं आहे ते इथं विचारलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट जी आहे की याच्यामध्ये इतर जो काही कोरिलेशन आहे GH बाबतीमधलं तेही आपल्याला सरळ सरळ दिसतं बघा. सो त्या अनुषंगाने जे आहे उद्या आपण पेपर 2 2023, ओके, UPSC मेन्स 2023 पेपर बघू. जवळपास एक 4-5 पेपर आपल्याला प्रॉपरली बघायचे आहेत जिच्यातून बऱ्याचशा गोष्टी आपल्या क्लिअर होतील अँड देन विल स्टार्ट अवर सिलॅबस. ओके, तुम्हाला कुणाला काही शंका असली तुम्ही विचारू शकता. जी लोक ऑनलाईन आहे गोष्टी क्लिअर आहेत ना? चलो, थँक्यू.